नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिपिकल इंडियन मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी गणित भाग एक मॅथ पार्ट वन यावर आधारित एक नमुना प्रश्नपत्रिका पूर्णपणे सोडून दाखवणार आहे, एक्सप्लेनेशन देऊन सोडून दाखवणार आहे. अशा अनेक प्रश्नपत्रिका पुढच्या काही दिवस म्हणजे परीक्षा होईपर्यंत आपल्यासाठी या चॅनलवर मिळत राहतील. आपली परीक्षेची सर्वोत्तम तयारी व्हावी या उद्देशानं मी चॅनलवर माझ्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड करत आहे. त्यातील हा फर्स्ट प्रॅक्टिस पेपर काही दिवसापासून मी आपल्यासाठी MCQ मॅथमॅटिक्स आणि सायन्सवर MCQचे व्हिडिओज टाकलेले आहेत, ते तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता. हा फर्स्ट प्रॅक्टिस पेपर आहे. प्रॅक्टिस पेपरचा पॅटर्न तुम्हाला माहीत असावा. फर्स्ट क्वेश्चन जो असतो कॅपिटल ए, त्यातलं ए बीट जे असते ते MCQ वर डिपेंड असते. सुरुवात करूया या पेपरची. आज फर्स्ट पेपर आहे, लक्षात घ्या. फर्स्ट MCQ स्क्रीनवर दिसतो आपल्याला. फॉर अ सायमल्टेनियस इक्वेशन्स इन एक्स अँड वाय, dx 25 dy 50 d = 5, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स? एक्स ची किंमत काढायला सांगितलेली आहे. आपल्याला माहीत असावा डिटर्मिनेंट मेथड किंवा क्रॅमर्स रूल म्हणतो आपण त्याला. dx = dx/dt, सो dx ची किंमत दिलेली आहे 25 आणि डी ची किंमत दिलेली आहे 5, सो आफ्टर कॅन्सलेशन इट विल बी 5 आन्सर. हे एक्सप्लेनेशन झालं. आन्सर लिहिताना लक्षात काय घ्यायचं? ऑप्शन द्यायचं. ऑप्शन नंबर डी आन्सर असणार आहे. बोर्डच्या पेपरमध्ये लिहिताना ऑप्शन आणि बाजूला त्याचा आन्सर असं दोन्ही प्रक्रियेमध्ये कम्प्लीट करायचं आहे. ऑप्शन डी याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट MCQ पहा. दी रूट्स ऑफ x² + kx + k = 0 आर रिअल अँड इक्वल, फाइंड k. एक क्वाड्रेटिक इक्वेशन दिलं, याचे रूट्स रिअल अँड इक्वल दिले आहेत. रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन स्ट्रक्चर माहित असावा. डिटर्मिनेंटवर डिपेंड आहे, सॉरी डेल्टावर डिपेंड आहे. delta = b² - 4ac यावर डिपेंड आहे. रूट्स आर रिअल अँड इक्वल मीन्स याची किंमत काय असते? 0. रिअल अँड इक्वल रूट्स असेल तर दॅट इज डिस्क्रिमिनंट b² - 4ac याची किंमत 0 असते. आता b² - 4ac किती काढून घेऊया. इथं ए बी सीच्या किमती याला कम्पेअर करून काढून घ्या. x² + kx + k = 0 याला कम्पेअर करूया स्टँडर्ड फॉर्म सोबत. x² + bx + c = 0. देअरफोर आफ्टर कम्पेअरिंग दीज टू इक्वेशन्स वी हॅव a = 1 b = k and c = k. सो या सब्स्टिट्यूट ह्या ज्या किमती काढल्यात आपण या डिस्क्रिमिनंटच्या स्ट्रक्चरमध्ये ठेवा. दॅट इज b² - 4ac = 0 याच्यात ठेवा. b² means k² - 4 × h = 1 × c = k = 0. सो k² - 4k = 0. सिम्युलेशन करतोय, कॉमन काढा. k कॉमन निघेल इथे. सो k - 4 = 0 ते सिम्प्लाइज k = 0 और k = 4. हे दोन स्ट्रक्चर आणि फॅक्टर्स आले ना, दोघांची किंमत 0 असायला पाहिजे. सो k = 0 आणि k - 4 = 0. -4 तिकडे पाठवलं तर k = 4 होते. सो ऑप्शन मध्ये दिसतात पहा, ऑप्शन नंबर सी मध्ये करेक्ट आन्सर आहे आपल्यासाठी. ऑप्शन सी अँड 0, 0 or 4 आर दी करेक्ट आन्सर्स. ओके, नेक्स्ट MCQ पाहूया. द रेट ऑफ GST ऑन अ स्टेनलेस स्टील युटेन्सिल्स, म्हणजे स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांवरचा GST चा रेट आहे 18%. द रेट ऑफ स्टेट GST इज, आता GST चं माहित आहे तुम्हाला, GST चे दोन पार्ट्स बनतात. जेवढा GST चा रेट आहे ना त्याचे दोन भाग होत असतात. एक CGST अँड एक असतो SGST. याचा रेट किती आहे? 18%. तर याचे 9% CGST म्हणून जातात आणि 9% SGST म्हणून जातात. त्यांनी आपल्याला कशाचा विचारला? स्टेट जीएसटी म्हणजे SGST, याला SGST असं म्हणतात. त्याचा रेट किती होतो? GST चा जो रेट आहे ना त्याचा हाफ होत असतो. त्याचा हाफ किती येणार आहे? 9%. सो ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट पहा, विच नंबर कॅन नॉट रिप्रेझेंट प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी खालीपैकी कोणता नंबर होऊ शकणार नाही? लक्षात ठेवा, हायेस्ट प्रोबॅबिलिटी असते 1, लोएस्ट असते 0. प्रोबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट इज ऑलवेज लाईज बिटवीन दिस रेंज. मिनिमम व्हॅल्यू 0 अँड मॅक्सिमम व्हॅल्यू आहे 1, याच्या दरम्यानच प्रोबॅबिलिटी असते. बट काही वेळेस पर्सेंटेजच्या केसमध्ये येतात. सो पर्सेंटेजच्या केसमध्ये सुद्धा लक्षात ठेवा,
100% पेक्षा लहान आणि 0% पेक्षा जास्त, हे दोन्ही परसेंटेज मध्ये पण लक्षात ठेवा ना, असं नंबरच्या स्वरूपातही लक्षात ठेवा. यापैकी कोणतीही व्हॅल्यू, या व्यतिरिक्त कोणतीही व्हॅल्यू प्रॉब्लिटीची होऊ शकत नाही झिरो आणि वनच्या दरम्यान, किंवा परसेंटेज मध्ये झिरो आणि 100% दरम्यान असू शकते प्रॉब्लिटीची व्हॅल्यू कोणत्याही इव्हेंटसाठी. ठीक आहे, सो इथं दिलेले नंबर्स बघा, हा 2.2/3 आहे, हा नंबर जर आपण डेसिमल मध्ये कॅल्क्युलेट केला तर 0.6666 इतर राहणार आहे. हा नंबर आहे 0 पेक्षा 1 पेक्षा लहान आहे, सो दिस विल बी अ पॉसिबिलिटी ऑफ सर्टन इव्हेंट. 1.5 नंबर पाहता, हा नंबर इथं लक्षात येतो हा 1 पेक्षा मोठा आहे. मी काय सांगितलं तुम्हाला, मॅक्झिमम व्हॅल्यू काय क्वालिटीची 1 आहे, 1 पेक्षा मोठी व्हॅल्यू पॉसिबल नाही आहे. 1.5 कोणत्याही इव्हेंटची क्वालिटी होऊ शकत नाही. सो ऑप्शन वर बी हे करेक्ट आन्सर असायला पाहिजे. ओके, 15% 100% पेक्षा लहान आहे, 0.7 1 पेक्षा लहान नंबर आहे, 1 पेक्षा लहान 0 पेक्षा मोठे नंबर क्वालिटीसाठी अलाउड आहे, 1 पेक्षा मोठा नंबर आणि 0 पेक्षा लहान नंबर क्वालिटी होऊ शकत नाही. सो ऑप्शन नंबर बी दॅट इज 1.5 इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट 4 एमसीक्यू संपले, क्वेश्चन फर्स्ट ए इथं संपतो, क्वेश्चन फर्स्ट बी पाहूया, ज्यात एक एक मार्काचे छोटे छोटे क्वेश्चन्स असतात. त्यातला फर्स्ट क्वेश्चन पहा, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स, जे क्वेश्चन फर्स्ट मतलब बी सेक्शन आहे ते 4 मार्कासाठी. त्यातला फर्स्ट क्वेश्चन पहा, व्हॉट इज द कॉमन डिफरन्स ऑफ ए पी, काय दिलं आहे ए पी दिलेलं पहा, 239 236 233 हे नंबर दिले आहेत ए पीचे. यातला कॉमन डिफरन्स, कॉमन डिफरन्स म्हणजे डी विचारला आहे, याला आपण T1, T2, T3 असं नंबर किंवा टर्म्स डिक्लेअर करू शकता. ए पीच्या फर्स्ट टर्म सेकंड टर्म डीचा फॉर्म्युला काय, डिफरन्स बिटवीन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स, डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स. T2 - T1, T2 - T1 मीन्स 236 वजा 239 असे नंबर घेतले सबस्ट्रॅक्शनमध्ये, सो -3. सो आता हे एक्सप्लेनेशन डिटेल लिहायचं आहे तुम्हाला, हे दोन सुरू झाला आन्सर, हे दिलेला ए पी लिहिला, त्याला T1, T2, T3 डिक्लेअर केलं, पण डीचा स्ट्रक्चर लिहिला, T2 - T1 घ्या किंवा T3 - T2 घ्या, डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स. ओके, सो हा डीचा फॉर्म्युला लिहिला आणि नंतर मग त्याच्या किमती सबमिट केल्या आणि फॉर्म्युला लिहिला. त्यांनी विचारलं तो वर्डिंगमध्ये कॉमन डिफरन्स, तसं लिहून घ्या, देअरफॉर कॉमन डिफरन्स इक्वल्स टू -3. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, फॉर ड्रॉइंग द ग्राफ ऑफ 5x + 2y = 16 fx = व्हाट इज व्हॅल्यू ऑफ y. ग्राफ काढण्यासाठी समीकरण काय दिले पहा, गिवन लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल काय दिले, 5x + 2y = 16 इट इज गिवन. ओके, अँड x ची किंमत दिलेली आहे, इफ x = 2 y ची किंमत फाइंड करा सांगितलेली आहे, y = ? मग काय करूया आपण, पुट x = 2 इन अ गिवन लिनियर इक्वेशन, यामध्ये सबस्टिट्यूट करूया, 5 × 2 इथं सबस्टिट्यूट करतोय बघा नेक्स्टच्या ठिकाणी. ओके, +2 × y = 16, 5 × 2 दॅट इज 10 + 2y = 16, सो 2y = 16 - 10 इट इज 6, देअरफोर y = 6/2 दॅट इज 3, देअरफोर y = 3. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, 2 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली, राईट द सॅम्पल स्पेस हियर. सॅम्पल स्पेस लिहायचा आहे फक्त, बाकी काही नाही, 2 कॉइन्स साठी पण रँडम एक्सपेरिमेंटकडे लक्ष द्या. ओके, सॅम्पल स्पेस फॉर tossing 2 coins is s = 2 coins are sample space mein tasava tt hh ht and th, that's it. Okay, question 4 pa, find the value of x bar, x bar chi means mean kadala sangitla, x bar त्याची किंमत काढा सांगली आणि काही स्ट्रक्चर्स आपल्याला दिलेले आहेत. मीनचा फॉर्म्युला माहीत असावा, डायरेक्ट मेथडचा फॉर्म्युला आहे इथं यूज होणारा, मीनचा फॉर्म्युला आहे काय, समेशन ऑफ एफ आय एक्स आय डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय. सो हा फॉर्म्युला यूज करणं म्हणजे युझिंग
फॉर्मुला लिहिला. सो सबस्टिट्यूट करा व्हॅल्यू, देअर फोर एक्स बार इक्वल्स टू किंमत काय आहे याची 30/6 आफ्टर कॅन्सलेशन एक्स बार इक्वल्स टू 5. देअर फोर मीन इक्वल्स टू 5. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहा. छोटे छोटे क्वेश्चन ऐकमेकांचे, जास्त काही कॉम्प्लेक्स असे कॅल्क्युलेशन इथे करायची आवश्यकता नसते. दिस विल कम्प्लीट फर्स्ट क्वेश्चन. नाव सेकंड क्वेश्चन स्टार्ट करूया. सेकंड क्वेश्चन त्यातील सेक्शन ए, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी एनी टू. कोणत्याही दोन ऍक्टिव्हिटी पूर्ण करायच्या, आपल्याला तीन ऍक्टिव्हिटी दिलेल्या असतात. एका ऍक्टिव्हिटीला 2 मार्क म्हणून या क्वेश्चन 2A ला एकूण 4 गुण असणार आहेत. फर्स्ट ऍक्टिव्हिटी पहा, काय सांगितलेलं आहे. इन अ प्ले ग्राउंड, सॉरी इन अ प्ले ग्रुप, काय दिलंय, प्ले ग्रुप क्लास अँड एज्युकेशनल डिस्क विथ ॲरो शोईंग व्हेरियस क्रिएचर्स इन प्रेझेंट. वेन ॲरो इज रोटेटेड इट स्टॉप्स रँडमली ऑन अ डिस्क ऑन एनी सेक्टर, देन फील द बॉक्सेस बी गिवन बिलो. खाली काही बॉक्स दिले आणि याची जी संबंधित डायग्राम आहे ना, ती पुढच्या पेजवर आहे. अगोदर ती आकृती पाहून घेऊया आपण, कारण की ते काय सांगले, जे एज्युकेशनल डिस्क आहे त्याच्यावर एक ॲरो मार्क आहे आणि तो ॲरो मार्क त्या डिस्कवर एका विशेष ठिकाणी स्टॉप होतो आणि त्या डिस्कवर काय नाव आहेत, काही क्रिएचर्सचे नावं लिहिलेले आहेत. ओके, तर त्याला जेव्हा आपण फिरवलं जाईल तो ॲरो कोणातरी एका क्रिएचरच्या सेक्टरवर जाऊन थांबणार आहे. तर तीही संबंधित माहिती वाचून खालील बॉक्सेस फिल करा. यस, काय सांगितलंय बघा, arrow is rotated and creatures under it is recorded when it stop. तो creature ची लिस्ट पहा, पुढच्या पेज वर आहे, लक्षात घ्या. ही आहे ती डायग्राम, ही आकृती मध्ये लक्ष द्या. ओके, सो इथं काय, ant आहे, bee आहे, owl आहे, rabbit आहे, fox आहे आणि tiger आहे. आपल्याला या सगळ्यांची लिस्ट तिथं सॅम्पल स्पेस मध्ये लिहावं लागेल. ant, bee, owl, fox, tiger, rabbit. ओके, इथं सगळ्याची लिस्ट करून टाका. अँड बी टायगर रॅबिट फॉक्स आणि एक आणखीन एक कोण होता, आऊल. ओके, ही सगळी लिस्ट कम्प्लीट करावी. दिस विल बी द सॅम्पल स्पेस. एन ऑफ एस किती झाले, किती आहे टोटल क्रिएचर, 6 आहेत. एन ऑफ एस इक्वल्स टू 6. हे फर्स्ट पार्ट झाला त्यातला, म्हणजे हा पूर्ण क्वेश्चन कम्प्लीट झाला आहे. ज्यातला फर्स्ट क्वेश्चन जो आहे ना सेक्शन या क्वेश्चन मधला, याच्यातला फर्स्ट होता हा. तसे आणखी दोन पार्ट आहेत त्याच क्वेश्चन वर आधारित. इव्हेंट लिहायला सांगितलं, गेटिंग अ फ्लाइंग क्रिएचर्स अंडर ॲरो. फ्लाइंग म्हणजे उडणारे क्रिएचर्स किती आहेत यातले, अँड उडते का नाही, बी एक आहे आणि बाकी नाही कोणता, फक्त एकच लिहायचं आहे आपल्या याच्यामध्ये, बी. ओके, याच्यात येणार आहे 1. सो 1/6 एन ऑफ एस मागच्या ह्याच्यात लिहिलं होतं आपण. ओके, 6 होते ना टोटल क्रिएचर्स, सो 1/6 इथं 1/6 लिहिलं, सो आन्सर इथंच कॅन्सलेशन होणार आहे. सो आन्सर इज 1/6 लिहावं लागेल. नेक्स्ट थर्ड पार्ट याच्यातला पहा, इव्हेंट बी काय सांगायला, गेट अ कार्निवोर अंडर ॲरो. कार्निवोरस मीन्स काय, मांसाहारी. मांसाहारी जे आहे त्याच्यातले ॲनिमल्स त्यांना लिहायचं आहे. म्हणजे कोणते कोणते होते, टायगर एक आहे आणि फॉक्स एक आहे. हे दोन क्रिएचर्स काय, कार्निवोर्स आहेत. मग त्यांची लिस्ट इथे करावं लागेल, टायगर अँड फॉक्स. यांना बी 2 येते. सो क्वालिटी ऑफ दॅट इव्हेंट इज 2/6. सिम्प्लिफाय केलं तर 1/6, सॉरी 1/3. ओके, सो ही याच्यातली पहिली ऍक्टिव्हिटी पूर्ण झाली. सेकंड ऍक्टिव्हिटी पाहूया, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल बाय रायटिंग द सुटेबल नंबर्स अँड वर्ड्स. खाली काही नंबर किंवा वर्ड्स लिहून आपल्याला ही ऍक्टिव्हिटी किंवा हा टेबल कम्प्लीट करायला सांगितलेला आहे. आता इथं संबंधित इन्फॉर्मेशन अगोदर लक्षात घ्या. इथं काय दिले बघा, मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू, प्रीमियम, प्रर अँड डिस्काउंट, म्हणजे शेअरचा स्ट्रक्चर दिले. फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू डिपेंड असते, तर त्या स्ट्रक्चरला आपण अगोदर समजून घेऊया. फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू जेव्हा दोन्ही इक्वल असतात ना, त्यावेळेस त्याला काय म्हणलं होतं, द शेअर इज ॲट पर. फेस व्हॅल्यू ही मार्केट व्हॅल्यूपेक्षा कमी असेल, म्हणजे मार्केट व्हॅल्यू जास्त आहे, त्यावेळेस त्या शेअरला काय म्हणतात, इज ॲट प्रीमियम. ओके, आणि जेव्हा फेस व्हॅल्यू जास्त असते
म्हणजे मार्केट व्हॅल्यू कमी असते त्यावेळेस त्याला म्हणतात द शेअर इज ॲट डिस्काउंट. ओके, तर ह्या गोष्टीचा इथं यूज होणार आहे, त्यानुसार आपण हा टेबल कम्प्लीट करूया. काय सांगितलं बघा, इज ॲट पर, मी तुम्हाला सांगलंय खाली थिअरी पूर्ण लक्षात आहे, हे पार्ट पर सांगितलं त्याने या ठिकाणी, आणि फेस व्हॅल्यू दिले 100. तर मी स्ट्रक्चर काय सांगले, फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू दोन्ही सेम असतात, मग इथं मार्केट व्हॅल्यू किती असायला पाहिजे, 100 रुपीज. ओके, एक ब्लँक स्पेस फिल केलाय आपण. दुसरं स्ट्रक्चर काय, प्रीमियम सांगितलंय बघा, प्रीमियम म्हणले की मार्केट व्हॅल्यू जास्त असते, प्रीमियम ॲट रुपीज 500, 500 रुपयानं जास्त आहे, मार्केट व्हॅल्यू जास्त आहे 500 रुपयानं, म्हणजे 575 रुपये मार्केट व्हॅल्यू आहे, 500 रुपयानं प्रीमियमवर चाललाय तो, म्हणजे महाग चाललाय. तर त्याची फेस व्हॅल्यू काय असायला पाहिजे, 75, हे लक्षात ठेवा. फेस व्हॅल्यू काय 75, त्यात 500 रुपये प्रीमियम झाला तर 575 रुपये मार्केट व्हॅल्यू झाली. सो या ठिकाणची सेकंड ब्लँक स्पेस आली किती, 75 रुपीज. नाव थर्ड, ₹10 दिलंय आणि इथं ₹5 दिलेला आहे. काय सांगलंय, फेस व्हॅल्यू जास्त आहे, मार्केट व्हॅल्यू कमी आहे. ठीक आहे, मार्केट व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू जास्त आहे, मार्केट व्हॅल्यू कमी, तर डिस्काउंट होतात त्याला, म्हणजे 5 रुपयाचा डिस्काउंट मिळाला. इथं लिहायचं आहे डिस्काउंट ऑफ ₹5, 5 रुपयाचा डिस्काउंट मिळाले. फेस व्हॅल्यू 10 रुपीज होती, बट ते प्रत्यक्षात शेअर आपल्याला 5 रुपीजलाच मिळतो. ओके, सो त्यावेळेस 5 रुपयेचा डिस्काउंट मिळाला आहे, डिस्काउंट ऑफ ₹5. सो अशा पद्धतीनं ही ॲक्टिव्हिटी तर सेकंड नंबरची पूर्ण होते. थर्ड ॲक्टिव्हिटी पाहूया. द फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ स्टुडंट्स अँड द टाइम दे युटिलाइज डेली फॉर देअर स्टडीज. फाइंड द मीन टाइम स्पेंड बाय स्टुडंट्स फॉर देअर स्टडीज बाय डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथडनं आपल्याला इथं मेन टाइम कॅल्क्युलेट करायला सांगलाय, जो की ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपात टेबल आहे. आपल्याला स्पेशल लिहायचं नाही, इथं सगळं टेबलमध्ये प्रॉपर स्ट्रक्चर लिहून काढायचंय. डायरेक्ट मेथड आठवावी आपल्याला, क्लास मार्क लागतात, प्रत्येक क्लासचे क्लास मार्क मीन्स मिड व्हॅल्यू, 0 आणि 1 दरम्यानचा, 0 आणि 2 दरम्यानचा नंबर लिहायचा आहे. मिड व्हॅल्यू 1, 2, 3, 2 आणि 4 दरम्यानची मिड व्हॅल्यू 3 लिहिलेली आहे, 4, 5, 6 दरम्यानची आहे इथं 5, 6, 8 दरम्यान 7, 8, 10 दरम्यान 9, सगळे आपण क्लास मार्क लिहून घेतले. मिड व्हॅल्यू सुद्धा म्हणतात त्याला. ओके, सो मिडल व्हॅल्यू असते या क्लासचा, एकदम मध्यभागचा नंबर असतो, तो लिहून काढला. नंतर फ्रिक्वेन्सी दिलेली आहे इथं 7, 18, 12 वरती दिलेली आहे. नंबर ऑफ स्टुडंट मीन्स फ्रिक्वेन्सी, 7 दिलेला आहे पहिल्याच राहिला, 18 इथं येईल, 18 इथं येईल, पहा 12 या ठिकाणी, 10 या ठिकाणी, 3 आणि हा जो बॉक्स आहे ना हा टोटलसाठी केला आहे बघा. सो टोटल आहे तिथं, टोटल ऑफ फ्रिक्वेन्सी, दॅट इज आपण याला म्हणतो समेशन ऑफ एफ आय, टोटल ऑफ फ्रिक्वेन्सी. या सगळ्याची बेरीज करा, 7 and 3 10 प्लस 10 20 आणि इथले 10 10 घेतले, 20 प्लस 20 40 आणि 8 and 2 10 40 प्लस 10 इट इज 50. सो समेशन ऑफ एफ आय आला 50, टोटल ऑफ फ्रिक्वेन्सी आलेली आहे 50. एक्स आय आणि एफ आय यांचा गुणाकार, हे एक्स आय आहे, सगळे क्लास मार्कला एक्स आय म्हणतात. ओके, आणि फ्रिक्वेन्सीला एफ आय, सो यांचा गुणाकार करस्पॉन्डिंग क्लाससाठी ते त्या फ्रिक्वेन्सी आणि क्लास मार्कचा गुणाकार, 1 into 7 7, 3 into 18 54, 5 into 12 16, 10 into 7 70 आणि 9 into 3 27 आणि या सगळ्यांची परत बेरीज. ओके, इथं ये टोटल मीन्स याला आपण म्हणतो समेशन ऑफ एफ आय एक्स आय, हे टोटल करून घ्यावे लागले आपल्याला. 218 समेशन ऑफ एफ आय एक्स आय आले, सगळा टेबल कम्प्लीट केलाय. एक्स बारचा फॉर्म्युला लिहाय, इथं फॉर्म्युला येणार समेशन ऑफ, हा फॉर्म्युला लिहिता येणार नाही मला इथं पूर्णपणे, एफ आय एक्स आय डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय. ओके, हे फॉर्म्युला लिहिला आपण. आणि मेन टाइम आता हे कॅल्क्युलेशन कम्प्लीट करा, पुढे फॉर्म्युला लिहिला इथं किती ठेवा, 218 आणि हे भागिले 50. ओके, मग आता इथं जे आन्सर येणार आहे आपण इथं कम्प्लीट करूया आणि इथं या बॉक्समध्ये फिल करून घेऊया. ठीक आहे, चालेल. ओके, 218 भागिले 50 करून घ्या, तर याला मी काय लिहितो, 21.8 / 5 लिहून घेतो, म्हणजे या 0 भाग देऊन टाकला. मग आता 5 भाग देऊया, 5 4 20, 1 कॅरी झाला, 5 3 15, 3 रिमाइंडर आला तर 5 6 30. सो 4.36 आवर्स
is a mean time spent by student for their studies by direct method. Okay. हे क्वेश्चन सेकंड ए ज्यातल्या ज्यामध्ये आपल्याला तीन ऍक्टिव्हिटीज दिलेल्या असतात त्यातल्या दोन सोडवायच्या असतात. मी इथं तिन्ही ऍक्टिव्हिटी तुमच्यासमोर एक्सप्लेन करून सांगितलेल्या आहेत. पुढे जाऊया क्वेश्चन सेकंडच्या बी सेक्शनकडे. यामध्ये आपल्याला कोणते चार प्रश्न सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्नाला दोन गुण म्हणजे एकूण आठ गुणांसाठी आठ मार्कासाठी हा क्वेश्चन असतो. सेकंड क्वेश्चन सेकंड त्यातला बी सेक्शन. फर्स्ट क्वेश्चन काय दिलं आहे, फाइंड द सम ऑफ ऑल ऑड नंबर्स बिटवीन 351 अँड 373. या दोन नंबरच्या दरम्यानच्या सगळ्या ऑड नंबरची काय फाईंड करायला सांगितलेली आहे सम. आता हा नंबर आहे, हा जो प्रॉब्लेम आहे तो ए पी वरचा आहे. अगोदर त्या नंबरच्या दरम्यानचे सगळे ऑड नंबर्स लिहून काढा किंवा त्याची एक प्रॉपर सिक्वेन्स बनवा. ती ऑड नंबर्स बिटवीन 351 अँड 373 आर. सुरुवात करूया 351. आता नीट लक्ष द्या, इथं क्वेश्चन मध्ये जरा कन्फ्युज होऊ नये तुम्हाला. कुठं काय बोललंय त्यानं, बिटवीन बोललाय, फ्रॉम बोलला नाही. फ्रॉमला तर 351 पासून स्टार्ट केला असता आपण. या दरम्यानचे म्हणताय ते, म्हणजे 351 येणार नाही, या 351 पुढचा नंबर येणार आहे ऑड नंबर. तो पण 352 नाही ऑड, 353 पहिला नंबर येईल आणि त्याच्यानंतर 355. ओके 357, 359 बस होतात आणि लास्ट कोणता असणार आहे याच्या अगोदरचा, कारण की आपल्याला बिटवीन म्हणलंय बरं, हे केअरफुल लक्षात घ्यावं लागतं वाचताना, गडबड करायची नाही आहे. ओके सो 373 अगोदरचा कोणता असणार आहे, 371 हे लास्ट नंबर आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या नंबरची मला बेरीज करायला सांगितली आहे. ह्या सिक्वेन्स तयार झाला, सांगा की हा ए पी आय म्हणून किंवा द डिफरन्स बिटवीन, पहा ऑड नंबर मला डिफरन्स दोन दोनचा फरक आहे. इथं सांगावं लागेल आपल्याला हिअर द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव टर्म्स इज सेम. सेम आहे का चेक करा, चेक केलाय आपण दोन दोनचा फरक आहे. देअरफोर दिस सिक्वेन्स इज एन ए पी. हा ए पी आय क्लिअर सांगावं लागतं, कारण क्वेश्चन मध्ये कुठं ए पी आय सांगितलं आहे आपल्याला, तर आपण मेन्शन करणं आवश्यक आहे. देअरफोर डी इक्वल्स टू जो कॉमन डिफरन्स आहे ना, काय येणार आहे 355 मायनस कोणत्याही दोन क्रमाने येणाऱ्या टर्म्सला फरक काढून घ्या. डी मिळून गेला ए मीन्स टी वन किंवा ए म्हणा, फर्स्ट टर्म दिसते आपल्याला 353. ओके टी वन मिळालेली आहे, डी ची किंमत मिळालेली आहे. लास्ट टर्म पण माहिती आपल्याला टी एन म्हणू शकतो आपण त्याला 371. सर इथपर्यंत सगळं स्ट्रक्चर काढून घेतलं, आपल्याला विचारलं काय या सगळ्या टर्मची बेरीज विचारलेली आहे. ओके सो युजिंग टी एन इक्वल्स टू काय फॉर्म्युला, ए प्लस एन मायनस वन इन टू डी. टी एन ची किंमत वरती लिहून आहे 371 इक्वल्स टू ए ची किंमत आहे 353 प्लस एन मायनस वन माहीत नाही आहे तसंच लिहून द्यायला, डी ची किंमत पण लिहिलेली आहे वरती 2, सो इंटू 2 सिम्प्लिफाय करा. ते 353 इकडे पाठवा, 371 मायनस 353 इक्वल्स टू एन मायनस वन आणि हा 2 पण इकडे डिवाईडमध्ये पाठवून दिला याच्या. ओके सो नेक्स्ट स्टेप इथून लिहूया आपण. ओके येस सो एन मायनस वन इक्वल्स टू काय म्हणणार आहे बघा, हे इथं वजाबाकी करा 371 मायनस 353 डिवायडेड बाय 2 आलेला, सो इथं 2 होता डिवाइड मध्ये कॅन्सलेशन केलं तर इट इज 9. सो एन मायनस वन इक्वल्स 9 आला तर एन इक्वल्स टू 10. यांची किंमत माहीत झालेली आहे, आता मग युझिंग करायचं आहे एस एनचा फॉर्म्युला. एस एन इक्वल्स टू एन बाय 2 टू ए प्लस एन मायनस वन इन टू डी. ओके सबस्टिट्यूट करा, एन ची किंमत 10 बाय 2 टू ए ची किंमत काय आहे इथं लिहिली आहे पहा 353 प्लस एन ची किंमत कॅल्क्युलेट केली आहे इथं आहे 10. सो 10 मायनस वन इन टू डी ची किंमत पण कॅल्क्युलेट केली आहे 2. सिम्प्लिफाय करा, आता आपल्याला टोटल मिळून जाईल 353 इंटू 2
किती येणार आहेत हे? 706, ओके, प्लस 10 - 1, 982, 18, करेक्ट, 5 × 2, 706 प्लस 18, 724 इंटू 5 करा, देयरफॉर सम ऑफ ऑल ऑड नंबर्स बिटवीन 351 एंड 373 इज 3620, ओके. इन दिस वे दिस फर्स्ट प्रॉब्लम इज कंप्लीटेड हियर. नेक्स्ट पाहूया, डिटरमाइन वेदर m इक्वल्स टू 2 और 5 बाय 2 आर रूट्स ऑफ इक्वेशन 2m स्क्वेअर मायनस 5m इक्वल्स टू 0. हा क्वेश्चन मागच्या पेक्षा सोपा आहे, एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. कसं आहे बघा, ज्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन्स मिळतात सोडवण्यासाठी, म्हणजे 6 दिले त्यापैकी 4 सोडवा असं सांगितलं, त्यावेळेस आपलं काम असलं पाहिजे काय की यापैकी कोणता प्रश्न आपल्याला इझी जाईल लिहायला, प्लस आपला टाइम सेव्ह करेल. गणित सगळे जरी सोडवता येत असेल तुम्हाला त्या 6 च्या 6 पैकी 6 जरी सोडता येतील, आपल्याला लिहायचे परीक्षेमध्ये 4, तर त्यातले असे सिलेक्ट करा की जे आपल्यासाठी लिहायला वेळ कमी घेतील. येतात सगळेच तुम्हाला, बट वेळ कमी जिथं लागतो त्याला सिलेक्ट करा. कारण की कसं असतं बघा, पुढचे जसे क्वेश्चन आपण कम्प्लीट करत जाऊ ना, क्वेश्चन फर्स्ट सेकंड थर्ड पर्यंत खूप पेपर तुम्हाला बिलकुल अडचणी जाणार नाही आहे. क्वेश्चन 4 बरेच मुलं स्टॉप होतात, तिथले काही क्वेश्चन्स कन्फ्युजिंग असतात किंवा टेक्स्ट बुकच्या बाहेरचे असतात, मीन्स अनसीन असतात, तर त्यावेळेस आपल्याकडे प्रॉपर टायमिंग पाहिजे त्याला, त्या क्वेश्चनला डील करण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागतो काही क्वेश्चन्सला तिथं. तर आपण इथं टायमिंग सेव्ह करून ठेवला तर क्वेश्चन 4 आपल्याला टायमिंग्स मिळतील जास्त. म्हणून सिलेक्ट करताना क्वेश्चन्स असे घ्यायचे की जे वेळ कमी घेतील आपल्याला लिहिण्यासाठी, ओके. ती एक गोष्ट लक्षात ठेवा. आता मी तुमच्यासमोर इथं सगळेच प्रश्न सोडून दाखवत आहे, तुम्ही लक्षात घ्या सोडवताना की मागचा प्रश्न आणि हा प्रश्न कोणता सोपा होता. इथं वेळ कमी लागणार आहे, हा क्वेश्चन खूप सोपा आहे. बघा काय विचारलं आपल्याला, डिटरमाइन करायला ठरवायला सांगितलं, यमच्या 2 किमती दिल्या, ह्या इक्वेशनचे रूट्स आहेत का असं विचारलंय. रूट्स असण्यासाठी LHS आणि RHS दोन्ही इक्वल होत असतील दिलेल्या किमतीने, तर ते रूट आहे, अदरवाईज नाही, ओके. मग फर्स्ट किंमत घेऊया आपण, फॉर m इक्वल्स टू 2 LHS चेक करा, लेफ्ट हँड साइड 2m² - 5m, इथं ठेवा m ची किंमत 2 ठेवायला सांगितली आपल्याला, 2 × 2 = 2² - 5 × 2, सिम्प्लिफिकेशन करा इथे, 4 × 2 = 8, मायनस हे झालं आहे 10, इक्वल्स टू -2 येतो, विच इज नॉट इक्वल्स टू 0 किंवा नॉट इक्वल्स टू RHS, कारण की RHS 0 दिलं त्यांनी आपल्याला. देअरफॉर m इक्वल्स टू 2 इज नॉट अ रूट, ओके. हे झालं फर्स्ट, 2 किमती दिल्या ना सेकंड पार्ट मध्ये, m इक्वल्स टू 5/2 यूज करा, देअरफॉर LHS बा काय बनेल, 2m² - 5 × m. चला 2m² म्हणजे 5/2 चा स्क्वेअर - 5 × 5/2 सबस्टिट्यूट करा, हे 2 25/4 स्क्वेअर केला इथं आपण, मायनस इथं 25/2, हे 2 याला कॅन्सल करतो, 25/2 - 25/2 दॅट इज 0 आला, इक्वल्स टू RHS आला इथं, इक्वल आले LHS आणि RHS ना त्या दिलेल्या किमतीसाठी, तर ती किंमत रूट आहे. देअरफॉर m इक्वल्स टू 5/2 इज अ रूट, ओके. तर हा प्रश्न मागच्या क्वेश्चनपेक्षा थोडासा इझी होता आणि खूप वेळही कमी लागला आपल्याला. सो असं सिलेक्शन्स करायला हरकत नाही, तेवढा त्या टाइमला ऑन टाईम आपण विचार करावा असं माझं सांगणं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, सॉल्व द फॉलोइंग सिमल्टेनियस इक्वेशन युझिंग क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलचा वापर करायचा आणि या इक्वेशनला सॉल्व करायला सांगितले. दिलेले इक्वेशन्स काय आहेत बघा, मी डायरेक्ट स्टार्ट करतो इथून, स्टार्ट केलं हे गिव्हन इक्वेशन आणि हे ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहेत, x, y आणि पलीकडे नंबर स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहेत, नसतील तर स्टँडर्ड फॉर्ममध्ये मांडून घ्यायचं, मग स्टार्ट करायचं. डी डिटर्मिनंट स्टार्ट करतो, dx घेऊया अगोदर, कोणताही काही अडचण नाही, पर ते स्ट्रक्चर तुम्हाला माहीत असावे. dx हा थोडंसं काळजीपूर्वक तो थोडासा वेगळा आहे, -1 आणि 12 हे तुम्हाला माहीत असावं, आणि 2 and -3, डीला dx dy दॅट इज 1, 2 and
-1 12 आणि डी ट्रीटमेंट लिहिण्याचं स्ट्रक्चर माहीत असावं तुम्हाला, जे सगळे नंबर्स कसे लिहिले चालले तिथून लिहिले चालले, कोएफिशिएंट लिहितात इथले दिलेल्या लिनिअर इक्वेशनचे, ते लिहित आहे मी डायरेक्ट लिहित 1 2 अँड 2 -3. चला त्यांचे किमती काढून घेऊया. ओके, क्रॉस मल्टिप्लाय असल्यासारखं होते बघा, या दोघांचा गुणाकार आणि परत या दोघांचा गुणाकार. 1 -1 × -3 मध्ये मायनस असते, 12 × 2 सिम्प्लिफिकेशन करून घ्या इथेच, -4 सॉरी मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला, इथं काय येणार आहे गुणाकार करायचा आपल्याला. ओके, -1 × -3 इज 3, -12 × 2 24, सो इट इज -21. नाव डी वाय, 1 × 12 - 2 × -1 सो हिअर इट इज 12 - (+2) इट इज 14. नाव लास्ट डी, 1 × -3 - 2 × 2 दॅट इज -3 - 4 इट इज -7. या सगळ्या किमती काढल्या, सो देअर फोर एक्स इक्वल्स टू डी एक्स बाय डी, फर्स्ट एमसीक्यूमध्ये हा स्ट्रक्चर वापरला होता आपण, अँड वाय इक्वल्स टू डी वाय बाय डी. देअर फोर डी एक्स काय आलेला आहे, वरतीच आहे -21 डिवायडेड बाय डी ची किंमत आहे -7. कॅन्सलेशन केलं तर -- केलं 7 3 जा. ओके, हिअर डी वाय काय आहे 14 आणि हे आहे -7, मायनस राहून जाईल आणि हा 2, 7 × 2 = 14 राहिलेला. ओके, सो एक्स आणि वायच्या किमती मिळाल्या, मीन्स आपण याला सॉल्व केले, देअर फोर फायनल लाईन लिहून घ्या, सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन इज एक्स इक्वल्स टू 3 अँड वाय इक्वल्स टू -2. ओके, हा थर्ड क्वेश्चन इथं पूर्ण होतो, नेक्स्ट पाहूया. सॉल्व, परत एक क्वेश्चन दिले, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल, सॉल्व x + 2y = 5, y = -2x - 2 या दोघांना सॉल्व करायला सांगितलेलं आहे. चला आता इथे कोणती मेथड वापरू शकता, इथे काही मेथडचं नाव सांगितलं नाही, आपण 9th स्टँडर्ड पासून लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल सॉल्व करायचं शिकतोय, तर ती कुठली वापरली चालते, x + 2y = 5. आणि दुसरं जे इक्वेशन दिलं त्याला सिम्प्लिफाय करून घेतो, सिम्प्लिफाय म्हणजे स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडून घेतो, हे -2 ची टर्म इकडे आणून घेऊया, सो -2 इकडे आला +2x झाला आणि हा वाय +y राहिला तसाच, आणि इकडे कोण राहिला तो -2, हे झालं इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. ओके, आपण इक्वेटिंग कोएफिशिएंट्स मेथड वापरूया, इथे वायचा कोएफिशिएंट 2 आहे तर इथे 2 आला, म्हणजे इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय करतो, इक्वेशन 2 × 2 करा, देअरफोर काय म्हणेल, इक्वेशन 2 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 4x + 2y = -4 हे झालं इक्वेशन 3. मग आता इक्वेशन 1 आणि 3 या दोघांना काय करूया, +2y आहे इथं, +2y सबस्ट्रॅक्ट करून घेऊया आपण. ओके, बाय इक्वेशन 3 - इक्वेशन 1 हे दोघांचं या इक्वेशनचं हे कॅल्क्युलेशन करून घेऊया, देअरफोर काय म्हणेल पहा, इक्वेशन 3 4x + 2y = -4 आणि इक्वेशन 1 x + 2y = 5 सबस्ट्रॅक्शन करून घ्यायलो, लोअर साईन चेंज होऊन जातात, हे +2y - 2y कॅन्सल, 4x - x = -4 - 5 - 9 दिस इम्प्लाईज x = 3 इकडे पाठवला तर -3, x = -3 मिळाली, सबस्टिट्यूट करा, पुट x = -3 इन 1, इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करतो इथं, सो -3 + 2y = 5 आहे, -3 इकडे पाठवून द्या, 2y = 5 + 3 = 8, देअरफोर y = 8/2 दॅट इज 4, देअरफोर सोल्युशन इज x, y असं कंसात दिलं तरी चालते, x = -3 आणि y = 4. सो हे सिम्पलचा प्रॉब्लेम होता असावे, असा प्रॉब्लेम सिलेक्ट करा की जिथे आपल्याला वेळ कमी लागतो. हा 4th क्वेश्चन सुद्धा इझी होता. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 5,
सॉल्व एक्स स्क्वेयर प्लस टू एक्स माइनस फाइव इक्वल जीरो बाय कंप्लीटिंग स्क्वेयर मेथड, पूर्ण वर्ग पद्धत। कंप्लीटिंग स्क्वेयर मेथड का एक फॉर्मूला है थर्ड टर्मचा, थर्ड टर्म कैलकुलेट करून घ्या। ओके सुरुवात करूया कंप्लीटिंग स्क्वेयर मेथड कडे। गिवन इक्वेशन काय दिले आपल्याला, एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स मायनस फाय इक्वल टू झिरो। ओके याच्यात काय करणार ते, एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स या मायनस फायला तिकडे पाठवून द्या, प्लस फाय होऊन जाईल, याला इक्वेशन वन म्हणायचं। कॉन्स्टंट टर्म ट्रान्सफर करून घ्यायची, फक्त व्हेरिएबल टर्म्स इकडे राहिले पाहिजे। मग इथं काय करायचं, थर्ड टर्म काय फॉर्मुला त्याचा, वन बाय टू इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स होल स्क्वेअर। काय आहे स्ट्रक्चर मध्ये ते, वन बाय टू इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स, एक्सचा कोएफिशियंट काय टू, इथे ठेवा, आणि होल स्क्वेअर हे टू टू कॅन्सल झाला, म्हणजे वन, वनचा स्क्वेअर काय तो वन। ही झाली थर्ड टर्मची किंमत। ही किंमत काय करायची, ऍड करायची, ऍडिंग वन ऑन बोथ साइड ऑफ इक्वेशन वन। इक्वेशन एकच्या बोथ साईडला ऍड करा, एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स इक्वल, सॉरी इथे प्लस ऍडिंग करा ना, प्लस वन, आणि इकडे सुद्धा फाईव्ह प्लस वन इथे ऍड केलं। हे ऍड केल्यानंतर इथं जे क्वाड्रेटिक इक्वेशन आता मिळतं ना आपलं, हे कम्प्लीट स्क्वेअर बनवतं। इथं काय करायचं आहे, डायरेक्ट ब्रॅकेट करा कम्प्लीट आणि हे स्क्वेअर, आणि इथं व्हेरिएबल पुन्हा इथे लिहून घ्या, आणि कोणत्या नंबरचा स्क्वेअर आला तर वन बघा, इथे कॅन्सल करून हे टू टू कॅन्सल झाला बघा, इथं या ठिकाणी वनचा, तर लक्ष देत आहे या या इथं एक या टर्म मध्ये कोणत्या संख्येचा वर्ग एक आला होता, एक या संख्येचा, जो ज्या नंबरचा स्क्वेअर आपण काढून एक हे थर्ड टर्म मिळवली होती ना, त्या नंबरला इथं लिहायचं। कोण आहे तो नंबर, वन आहे, वन मीन्स प्लस वन आहे, सो इथं लिहायचा प्लस वन। ओके का, सो इथं लिहिल्याच्या नंतरचा पार्ट लक्षात घ्या। सो इक्वल टू इकडे पलीकडे कोण आहे, सिक्स। सो इथं काय करा, पुढची स्टेप आता हे संपलं, इथपर्यंत लक्ष द्या खास जरा। सो एक्स प्लस वन स्क्वेअर नको मला, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड मी स्क्वेअर निघून जाईल, इथे काय प्लस ऑर मायनस रूट सिक्स। ओके सो हियर एक्स प्लस वन इक्वल टू रूट सिक्स एकदा घ्या, और एक्स प्लस वन इक्वल टू मायनस रूट सिक्स एकदा घ्या। सो एक्स इक्वल टू रूट सिक्स मायनस वन, और एक्स इक्वल टू माइनस रूट सिक्स माइनस वन। सो देर आर दी रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड। आपण याला पूर्ण केलं, आर दी रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन। ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, म्हणजे क्वेश्चन टू बी मध्ये जे पाच क्वेश्चन होते ते आपल्याला आपल्याला चार सोडायला लागत असतात, त्यातले सगळेच्या सगळे मी तुमच्यासमोर एक्सप्लेन केले, क्वेश्चन टू बी इथं पूर्ण होतो। पुढे जाऊया क्वेश्चन थ्री, त्यातला ए बीट। क्वेश्चन थ्री ए, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी एनी वन, दोन ऍक्टिव्हिटी तर तीन मार्काला एक, म्हणून एक ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे, दोन पैकी एक पूर्ण करायची। फर्स्ट ऍक्टिव्हिटी लक्षात घ्या, इथं क्रॅमर्स रूलवर डिपेंड ऍक्टिव्हिटी आहे। ओके सो काय सांगताय, टू सॉल्व द सॅम्पलिस्ट इक्वेशन बाय डिटर्मिनेंट मेथड किंवा क्रॅमर्स रूल फिल द ब्लँक्स। ओके दिलेले इक्वेशन्स काय आहेत बघा, आता हे इक्वेशन थोडंसं वेगळं दिलं आहे, सुरुवातीला वाय व्हेरिएबल दिला आहे बघा, एक्स पाहिजे सुरुवातीला। राईट द गिवन इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ए एक्स प्लस बी वाय एन इक्वल टू सी दिलं बघा, यांनी तसं लिहून घेतलं। पहिल्या इक्वेशन बाय टू वाय लिहिला, इथं वाय लिहिला आणि ए नाईन्टीन तिकडे पाठवला, प्लस नाईन्टीन झाला, हे करेक्ट झालं। इथं ब्लँक स्पेस नाही, आपण फक्त समजून घेऊन लिहूया, समजून घेतले तर आपल्याला पर्टिक्युलर या ठिकाणी काय लिहायचं ते समजून येईल। दुसरं जे इक्वेशन आहे टू एक्स मायनस थ्री वाय इक्वल टू ए प्लस थ्री होता, तो इकडे पाठवला, मायनस थ्री झाला, इथपर्यंत करेक्ट आहे। ओके सो डी इक्वल्स टू, डीची किंमत लक्षात घ्या काय बनते, डी इक्वल्स टू कॉन्स्टंट डिटरमिनंट, म्हणजे हे इथले क्वेश्चन येतात, या चार जणांचे क्वेश्चन येतात, दॅट इज टू टू वन मायनस थ्री। इथं सबस्टिट्यूट करून याच्या किमती कॅल्क्युलेट करून घ्या, टू मायनस थ्री अँड मायनस वन मायनस टू, वन इंटू टू या दोघांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार असतो, नंतर या दोघांचा गुणाकार असतो, क्लिअर। इथं गुणाकार होते मायनस सिक्स, इथं झाला हे मायनस आणि वन टू दॅट इज टू, हे मायनस एट, डी ची किंमत मिळाली आपल्याला। नाव डी एक्स काढला, आता डी एक्स लक्षात, इथं ब्लँक स्पेस आहे,
डीएस करता ना डी अच्छा टर्म्स लपून ठेवा इथं लिहितो थोडंसं लक्ष द्या 2x + y = 19 अँड 2x - 3y = -3 डीएस करताना या टर्म्सला रिलेट करायचं आणि रिव्हर्स लिहायचं इकडून लिहायचं सो -19 आणि -3 इथे येते पहा 19 आणि इथले येते क्वेश्चन इथं कोणी नाही म्हणजे 1 आणि हे -3 इथं आलाय 1 आणि -3 करेक्ट आलं 19 × 3 आता इथे कॅल्क्युलेशन आपण बाजूला करून घेऊया आणि डायरेक्ट नंबर लिहूया आणि इथं ब्लँक स्पेस ठेवली नाही आहे त्यानं पूर्ण कॅल्क्युलेशन द्यायला आपण रफ मध्ये करून गेलं चालते 19 - 3 1 - 3 याचं कॅल्क्युलेशन कम्प्लीट करून घ्या -57 - -3 म्हणजे +3 3 - 57 इट इज -54 ओके सो इथं येईल तो नंबर डायरेक्टली -54 डी वाय व्हेरिएबल लिहिताना काय करतो असतो आपण वायच्या टर्म नेग्लेक्ट करतो 2 2 19 आणि -3 2 2 19 आणि इथं येईल -3 ओके सो परत इथं सिम्प्लिफिकेशन करून घेऊया 2 2 19 अँड -3 सिम्प्लिफाय करा 2 - 2 × -3 दॅट इज -6 - 38 सो हाऊ मच इट इज -44 सो इथे येईल -44 सो बाय क्रॅमरसूर डी डी एक्स डी वायच्या सगळ्याच्या किमती आपण केल्या तिथे क्रॅमरसूरच्या स्ट्रक्चरला डी एक्सचा फॉर्म्युला डी वायचा लिहिलेला आहे एक्स इक्वल्स टू डी एक्सची किंमत काय इथं लिहिली आहे -54 सो x = -54/-8 होतं ना तरी इथं व्यवस्थित आहे मायनस मायनस कॅन्सल आणि कॅन्सलेशन करा 27/4 अँड y = इथेही 44 - 44/-8 होता ना इथेही 2 2 मागलं तर 2/22/4 किंवा 4 नंबर जातो परत पुढे इथं सो 11/2 ओके सो दीज आर दी सोल्युशन्स ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन 27/4 अँड 11/2 नेक्स्ट सेकंड ऍक्टिव्हिटी पहा 3 मार्कासाठी असलेली अजून मी मेथडला मेन फाईन करायला सांगितलेलं आहे क्वेश्चन लक्षात घ्या हा तो टेबल हा क्वेश्चनमध्ये दिला होता हे टोलची संख्या आहे रुपीजमध्ये आणि नंबर ऑफ व्हेकलची संख्या खाली दिलेली आहे इथं चला हे टेबल पूर्ण फील करून आहे काही ठिकाणी ब्लँक्स आहेत आपल्याला लक्षात घ्यायचे क्लास मार्क एक्स आय मीड व्हॅल्यू या दोघांची 300 आणि 400 दरम्यानचा नंबर 350 खाली इथं लिहिलेले बाकीच्यांचे क्लास इथे एक टोटल इथं काही लिहायचं नसते टोटल नसतो क्लास मार्क लिहायचा डेविएशन लिहायचं डी आय एक्स आय मायनस ए ए तर लिहून दाखवलाय त्यांना 550 हा ए आहे 550 सो आपल्याला काय करायचं एक्स आय मायनस 550 लिहायचं आहे सो 350 म्हणून 550 गेले -200 इथं लिहून आहे आकडा 450 म्हणून 550 गेले -100 550 म्हणून 550 गेले 0 हे करेक्ट लिहिले चालेल 650 म्हणून 500 गेले हे एक्स आय आहे एक्स आय आहेत सगळे आपले हे काय एक्स आय एक्स आय म्हणून ए वजा करायचं हे म्हणजे 550 ओके या याच्यातून 550 वजा करा इथं राहील 100 आणि इथं 200 आहे इथं टोटल मारायची गरज नाही इथे ब्लँक स्पेस राहतं डॅश नाव हिअर नंबर ऑफ व्हेकल्स मीन्स फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी दिलेल्या टेबलमध्ये असते 100 80 110 120 70 40 इथं लिहिले ते नंबर सगळे ओके सो याची टोटल पण कॅल्क्युलेट करून दाखवलेली आहे 420 सो नेक्स्ट आहे फ्रिक्वेन्सी टू डेविएशन FIDIचा स्ट्रक्चर फ्रिक्वेन्सी इथं आहे डिव्हिएशन 2 - 200 आणि 80 मल्टिप्लिकेशन -100 आणि 110 मल्टिप्लिकेशन इथं लिहा मायनस त्या बॉक्समध्ये बनणार नाही पुढे लिहून टाकूया आपण -110 ओके 11,000 येईल परत इथं 0 × 120 0 लिहून आहे इथं आता लिहिला इथे लिहिलेलं आहे याचं टोटल पण लिहिलेलं आहे ओके यांची टोटल कॅल्क्युलेट करून दिलेली आहे सो डी आय डी बार काढून घ्या डी बारचा फॉर्म्युला काय म्हणतो समेशन ऑफ एफ आय डी आय डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय समेशन ऑफ एफ आय डी आय इथं काढलाय -12,000 डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय इथे कॅल्क्युलेट केलाय 420 ओके कॅन्सलेशन करा मायनस येणार आहे ती टर्म निगेटिव्ह मध्ये येणार आहे 1200/42 येणार आहे तो नंबर डिवाईड मध्ये येईल करावा लागेल आपल्याला पॉईंट मध्ये येईल आय थिंक आपण सिम्प्लिफिकेशन करूया इथं रफ मध्ये मीन्स अप्रॉक्सिमेटली -28.57 हा नंबर येतो डी बार साठी
तो इथं आपण लिहूया देयरफॉर मीन इक्वल्स टू एक्स बार इक्वल्स टू ए प्लस डी बार. डी बारची किंमत आता मी कॅल्क्युलेट करून घेतली आहे मायनस दिली मायनस 28.57. ओके सो इथं ऍड करा ए ची किंमत काय इथं लिहूया. इथं लिहिले बघा फॉर्म्युला लिहिलाय त्याने इथं म्हणजे इथं काय फॉर्म्युला लिहायचं माहिती आहे का इथं डी बार लिहायचं इथं कॅल्क्युलेशन करायचं इथं कंसात सांगितले फॉर्म्युला म्हणून आपण तिथं फॉर्म्युला लिहिणं आवश्यक होतं हे लिहायचं नाही आहे इथं. ओके इथं डी बार लिहायचं आता फक्त डबल लिहूया आपण इथं लिहिला हा डी बार एक्स बार इक्वल्स टू ए प्लस डी बार. आता इथे कॅल्क्युलेशन करा ए ची किंमत काय आहे वरती लिहिले बघा इथं 550 आहे 550. ओके मायनस ऍड व्हायला आहे बट इथं मायनस का लिहित आहे कारण की डी बारची किंमत निगेटिव्ह आलेली बघा ए मायनस 28.57. सो हे जर सबट्रॅक्शन केलं तर डेफिनेटली हा नंबर येतो तुम्हाला 521.43 521.43 इज अ मीन टोल करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन 3B सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी टू. कोणतेही दोन क्वेश्चन इथं सॉल्व्ह करायचे तीन मार्काला एक प्रश्न याप्रमाणे इथं 6 मार्कासाठी हा क्वेश्चन 3B क्वेश्चन असतो. त्यातला पहिला क्वेश्चन पहा गिव्हन सॉल्व द गिव्हन सिमल्टेनियस इक्वेशन युझिंग ग्राफिकल मेथड. आता इथं ग्राफिकल मेथडची आवश्यकता आहे. ग्राफिकल मेथडसाठी आपल्याला काय करावं लागते या दिलेल्या इक्वेशनचे टेबल्स काढून घ्यावे लागतात. आपण सुरुवातीला अगोदर ते टेबल काढून घेऊया 3x-4y = -7 अँड यासाठी अगोदर टेबल काढूया. चला दुसऱ्या इक्वेशनसाठी हा टेबल कम्प्लीट झाल्याच्या नंतर काढूया. ओके सो एक्स वाय एक्स कॉमा वाय एक्सची किंमत सबस्टिट्यूट करा आणि कॅल्क्युलेट करून दाखवा वायची किंमत. एक्सची किंमत आपण कन्सिडर करायची कोणतीही आणि वायची किंमत कॅल्क्युलेट करायची. बट बी केअरफुल एक्सची किंमत कॅल्क्युलेट करताय म्हणल्यावर तुम्हाला तिथं पॉईंटमध्ये जे काही कॅल्क्युलेशन आलं ते वायची किंमत आली ती डेसिमल पॉईंटमध्ये येऊन याकडे लक्ष द्यायचं आहे. मग थोडंसं तुम्हाला एकदम वेळ लागेल विचार करून स्ट्रक्चर्स लिहावे लागतील एक्सच्या किमती कन्सिडर करावं लागतील. एक्सची किंमत कन्सिडर करायची म्हणजे कोणतीही कन्सिडर करायची नाही आहे अशी किंमत सिलेक्ट करायची किती इथं ठेवल्यामुळं वायची किंमत ही डेसिमलमध्ये येऊ नये एवढं लक्षात घ्यायचं. ओके म्हणजे आता वायची किंमत काढणार आपण एक्सची कन्सिडर करतो वायची किंमत काढणार मग याला आपण काय थोडं रिफ्रेश करून लिहून घेऊया. सो 4y मी इकडे पाठवतो -4y सो +4y झाला आणि 7 तिकडे पाठवलो. सपोज 3x+7 झाला थोडं सिम्प्लिफाय करून दाखवतो याला म्हणजे आपल्याला सोपं येईल ते लक्षात ठेवणं. हे 4 इकडे पाठवून देऊया 3x+7/4. आता हे लक्षात घेतल्यामुळे आपल्याला थोडं इझी जाईल की एक्सला मला जे कन्सिडर करायचं ते कोणता नंबर कन्सिडर करू. डिवाईडमध्ये कोण आहे 4 म्हणजे वरती अशी संख्या बनवा की ज्या संख्येला 4 भाग जाईल. बनवा म्हणजे काय एक्सची किंमत सिलेक्ट करायची अशी की ज्या किमतीच्या सबस्टिट्यूशनमुळं इथं जी वरती संख्या बनणार आहे ती कशी बनणार आहे 4 भाग जाणारी 4 डिवाईड होणारी अशी संख्या बनली पाहिजे याकडे लक्ष द्यायचं. समजा मी एक्सची किंमत 1 पकडली तर 3 × 1 = 3+7 = 10 होते. 10 तर डिवाईड जात नाही डिवाईड करत नाही 4 मग 1 जमणार नाही. 2 ठेवलं तर 3 × 2 = 6 होतात 6 × 7 = 13 होतात तेलाही भाग जात नाही. 3 ठेवलं तर 3 × 1 = 9 9 × 7 = 16 होतात म्हणजे एक्सची किंमत आपण 3 ठेवू शकतो. हे असं सिलेक्ट करावं लागणार तुम्हाला परफेक्ट म्हणजे इथं मिळलं ना एक्सची किंमत कोणती कन्सिडर करू शकतो आपण बट अशी कन्सिडर करा की ज्या किमतीमुळं वायची किंमत जर डेसिमलमध्ये येऊ डेसिमलमध्ये आलं तर थोडं अडचण काय होतं की ग्राफमध्ये तेवढा डेसिमलचा नंबर 3.1 वगैरे हे दाखवणं थोडंसं कन्फ्युजिंग किंवा अवघड जाऊ शकते. ओके पॉईंटमधला नंबर तिथं प्लेस करण्यासाठी ग्राफिकल स्ट्रक्चर्सवर ते खूप छोटे नंबर येतात ना ते इंडिकेट करतात समटाईम्स व्हेरी डिफिकल्ट. सो 3 ठेवल्यामुळे काय व्हायला बघा हे 3 × 9 = 7 = 16 / 4 भागतो म्हणजे वायची किंमत 4 येते. सो 3.4 इज अ फर्स्ट पेअर. आता परत चेक करा समजा मी एक्सची किंमत -1 ठेवली कोणती ठेवू शकता पॉझिटिव्ह निगेटिव्ह 0 -1 × 3 - 3 होतात 7 - 3 = 4 येतो 4/4 जातो हा 4 ओके सॉरी एक्सची किंमत -1 ठेवलं तरी चालते काय आलं बघा हे -1 × 3 कॅल्क्युलेशन करायची गरज नाही मी तुम्हाला सांगतो लक्षात येते का बघा हे वाटलं ते -1 लिहूया आपण 3 × -1 + 7 / 4 -3 + 7 - 3 + 7/4 हे असं काही गरज नाही करायची पण तरी मी तुम्हाला दाखवत आहे हे 7 - 3 = 4/4 इट इज 1
सरफ मध्ये करा किंवा तुमच्या प्रॉपर कॅल्क्युलेशनच्या माइंड माइंड मध्ये तुम्ही केले तरी चालतात. सो वाय चिन्ह झालेले 1 - 1, 1. ओके, दोनच पेअर परफेक्ट करेक्ट असल्या पाहिजे आपल्याला, तेवढ्याच पुरेशे असतात. बाकी असं काही नाही की तुम्ही जास्त पेअर सिलेक्ट केल्यास पाहिजे असं बंधन नाही आहे. ओके, आणखीन एक पेअर सिलेक्ट करूया. दोन हे तर जे आले आपल्याला लाईन करण्यासाठी दोनच पॉईंट सफिशियंट असतात, दॅट्स इट. तिसरा पॉईंट जर काढायची आवश्यकता वाटली तुम्हाला तर काढा, अथवा नाही काढलं तरी चालतो. याला इरेज करून घेऊया. ओके, चला. चला इथं एक एक पेअर सिलेक्ट करता तरी चालेल, मी ते तुमच्यासाठी ब्लँक सोडून देतो, विचार करत बसा त्यावर. नेक्स्ट सेकंड समीकरण जे आहे 5x - 2y = 0, आता हे सोपं असणार आहे टेबल खूप, कारण की इथं कॉन्स्टंट टर्म असल्यामुळे खूप इझी असणार आहे ते आपल्यासाठी. एक्स ची किंमत कन्सिडर करा, वाय ची मध्ये काय 5x हे 2y इकडे पाठवत होतो, +2y होऊन जाते. ओके, मग इथं काही अवघड जाणार नाही, इथं थोडंसं होतं ते थोडीशी काळजी घ्यायची ज्या ठिकाणी असं जास्त गरज वाटते त्या ठिकाणी थोडंसं काळजीपूर्वक xy x, y. ओके, एक्स किंमत कन्सिडर केली मी, सपोज 2, इथं 2 आहे, 2 कॅन्सल होऊन जाते, वाय ची किंमत 5 आहे, असं इथं सोपं जाणार आहे. 2.5 फर्स्ट पेअर मिळाले. आणखीन एक पाहूया पेअर, एक्स ची किंमत मी सपोज करा 0 गृहीत धरली, 0 गृहीत धरू शकता अडचण नाही. 5 × 0 = 0 आणि 2 इकडं डिवाइड मध्ये 0/2 दॅट इज 0, 0.0 एक पेअर मिळेल. दोन सफिशियंट आहेत, बट हे दोन करेक्ट काढणं आवश्यक आहे, लक्षात ठेवा. तुम्ही तिसराही काढू शकता, इथे तुमच्यासाठी ब्लँक्स बॉक्स मी सोडून जातो, इथे कम्प्लीट करा काय आन्सर नंबर्स लिहित आहेत तुम्हाला. आता हा टे झाला टेबल कम्प्लीट, आणि ह्या टेबलच्या जे टेबलमध्ये जे फर्स्ट लाईन आहे त्यासाठी जे 2 पॉईंट आपण मिळवले आहेत, सेकंड जे इक्वेशन दिलं आहे त्यासाठी जे 2 पॉईंट मिळवले आहेत, त्या दोन्ही पॉईंटला ग्राफवर प्लॉट करायचं असते आणि त्या पॉईंटला जोडून काढायचं. जोडून काढून जे स्ट्रेट लाईन मिळतात ते स्ट्रेट लाईन एका ठिकाणी इंटरसेक्ट होतात, ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झाला त्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स ग्राफवरून लिहायचे आणि तेच कॉर्डिनेट्स मीन्स सोल्युशन असते. ओके, पुढे जाऊया आपण, मग आपण ग्राफवर या सगळ्या गोष्टी आता प्लॉट करूया. या ठिकाणी तुम्हाला ग्राफ पेपरवर पूर्ण स्ट्रक्चर मी काढून ठेवलेलं आहे. एक्स वाय ऍक्सिस दाखवलेले आहेत, दिस एक्स ऍक्सिस, दिस वन इज वाय ऍक्सिस, तर वाय ऍक्सिस पण काढलेला आहे, आहे वाय आणि एक्स ऍक्सिस. ओके, एक्स ऍक्सिसवर स्केल पण तयार केलेली आहे, आणि ते जे पॉईंट आपण इथं टेबलमध्ये तयार केले होते हे जे मागचे पॉईंट फर्स्ट लाईनसाठी, पॉईंट कोणता होता बघा, 3, 4 आणि -1, 1 हे पॉईंट इथं प्लॉट केले बघा, 3, 4 आणि -1, 1. ओके, 3, 4 मीन्स x² + 3 आणि y² पॉईंट प्लॉट करणं तुम्हाला जमते. ह्या 3, 4 हा पॉईंट आणि हा -1, 1 हा पॉईंट, मग या दोन्ही पॉईंटला जोडून ही लाईन तयार केलेली आहे. ही जी लाईन असेल ना त्या दिलेल्या पहिल्या समीकरणाचा ग्राफ असेल. कोणता आहे ते, 3x - 4y = -7. सो 3x - 4y = -7 या लिनियर इक्वेशनचा हा ग्राफ बनला. दुसरे जे समीकरण होतं 5x - 2y = 0, याचे जे पॉईंट्स आले 2, 5 आणि 0, 0, ते पण आपण प्लॉट केलेले आहेत इथं. हे 5, 2x, 2 × 5 आणि 0, 0 मीन्स त्या ज्या समीकरणाची ही लाईन बनलेली आहे, पॉईंट्स इथं प्लॉट करून स्ट्रेट लाईन जे ड्रॉ केली ती त्या समीकरणाचा ग्राफ झाली. कोणतं समीकरण होतं ते, 5x - 2y. सो दिस लाईन रिप्रेझेंट्स 5x - 2y = 0. ओके, आता या दोन्ही लाईन्स ग्राफिकली आपण ग्राफ पेपरवर प्लॉट केलेले आहे, त्यांचे ग्राफ काढलेत. तर आपल्याला सोल्युशन फाईंड करायचं सांगले ग्राफिकल मेथड म्हटल्यावर, इथं त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन शोधावा लागतो. हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इथं तुम्हाला दिसतो, दिस इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, याचे कोऑर्डिनेट्स फाइंड करा. सो तो जो पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स मिळतात एक्स ऍक्सिसवर 1 आणि वाय ऍक्सिसवर 2 आणि 3 दरम्यान, ही ब्ल्यू कलरची लाईन इथं पास होतो हिअर. सो इट इज 2.5. सो दिस पॉईंट ऑफ इंटरसेक्शन गिव्ह द सोल्युशन, इथं खाली लिहू शकतो आपण, देअर फॉर द
पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू लाइन्स इज 1.2.5, therefore solution of given equations is x equal to 1, y equals to 2.5. अशा पद्धतीने ग्राफिकल मेथड इथं पूर्ण होते. एकदा रिवाइज करा, काय करावं लागत असते आपल्याला, दिलेल्या समीकरणाचे टेबल्स काढून घ्यायचे. टेबल्स कशासाठी, पॉइंट्स कोऑर्डिनेट्स शोधण्यासाठी, दोन पॉइंटचे कॉर्डिनेट शोधण्यासाठी, दोन्ही समीकरणासाठी दोन टेबल काढायचे. टेबल्समध्ये जे पॉईंट्स शोधले आपण, त्या पॉईंटला ग्राफ पेपरवर प्लॉट करायचं, त्या दोन्ही पॉईंटला जोडून करस्पॉन्डिंग स्ट्रेट लाईन काढून घ्यायच्या. त्या स्ट्रेट लाईन म्हणजे त्याने रिप्रेझेंट केलेल्या ग्राफ, आणि ते ग्राफ जिथं इंटरसेक्ट होतात, त्या स्ट्रेट लाईन जिथं इंटरसेक्ट होतात, त्या इंटरसेक्शनचे कॉर्डिनेट शोधायचे. दॅट कॉर्डिनेट्स गिव्ह द सोल्युशन. ओके, दिस विल कम्प्लीट द क्वेश्चन नंबर फर्स्ट इन क्वेश्चन 3B. ओके, नेक्स्ट पाहूया आपण. सो फाइंड आउट द सम ऑफ ऑल नॅचरल नंबर्स फ्रॉम बिटवीन 1 to 145 विच आर डिविजिबल बाय 4. सगळे नॅचरल नंबर फाइंड करा म्हणजे 1 ते 145 दरम्यानचे. ओके, विच आर डिविजिबल बाय 4, 4 डिविजिबल होणार आहे. सो लेट स्टार्ट करूया. The natural numbers divisible by 4 between 1 to 145 are, I want the list complete करून घ्या. चार ने जे डिवाइड होणार नॅचरल नंबर्स, मीन्स 4 पासून स्टार्ट होतात, 4, 8, 12, 16 अँड सो ऑन, आणि 145 पर्यंतचे सगळे लिहायचे. मीन्स 145 तर ऑड नंबर आहे, त्याला चारनं भाग देणार नाही. त्याच्या अगोदरचा नंबर म्हणजे 144. हिअर द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स is same, therefore this is an AP. म्हणून हा AP असेल, हा जो सिक्वेन्स वरती लिहिला आहे हा AP झाला. मग AP झाला म्हणल्यावर आपण T1 म्हणजे A लिहू शकतो 4, आणि TN म्हणजे लास्ट पण आपल्याला दिसते 144, अँड कॉमन डिफरन्स डी पण माहीत होतो 8 - 4, एक सबट्रॅक्शन करूया इथं, कोणत्याही क्रमाने येणार आहे दोन नंबरचं. डी माहीत झाल्या आपल्याला सम फाईन करायला सांगली, एस एनचा फॉर्म्युला वापरावा लागेल आपल्याला. एस एनचा फॉर्म्युला काय आहे आणि त्या फॉर्म्युलामध्ये काय काय रिक्वायरमेंट आहेत. एस एनचा फॉर्म्युला आहे n/2 ट्वाईस ए प्लस n-1 इंटू टी. आपल्याकडे अवेलेबल झालं काय सगळं पूर्ण किमती, ए माहीत झालंय आपल्याला, हिअर इट इज ए अवेलेबल आहे, डी अवेलेबल आहे. ओके, आपल्याला एन अवेलेबल नाही आहे, एनची किंमत फाईन करा. किंवा जसंचा आणखी एक फॉर्म्युला आहे तो वापरला तरी चालेल तुम्ही. ठीक आहे, दुसरा एक फॉर्म्युला आहे कोणता पहा, तो वापरला तरी चालेल, आपण तो वापरूया इथं. T1 + TN हा वापरला तरी चालेल, पण T1 TN अवेलेबल आहे आपल्याला, T1 अवेलेबल आहे आणि TN पण अवेलेबल आहे. अवेलेबल नाही कोणती किंमत आपल्याकडे तर यांची. सो रियन कॅल्क्युलेट करूया. अगोदर रियन कॅल्क्युलेट करण्यासाठी TNचा फॉर्म्युला वापरतो. TN = ए प्लस n-1 इंटू डी. TNची किंमत काय 144, एची किंमत आहे 4 प्लस n-1 इंटू डी. डीची किंमत काय आहे, डी इज इट इज 4. मग हे सिम्प्लिफिकेशन करा, 4 इकडे पाठवला 144 - 4, आणि हा मल्टिप्लाय मला इथे डिवाइडमध्ये आला, इकडे राहिला n-1, देअरफोर इथे येते 140/4, 140/4 = n-1, देअरफोर 140 4 डिवाइड करा, 4 3 12, 2 4 5 24, 35 n-1,
सो मायनस वन तिकडे पाठवला एन इक्वल्स टू 36. ओके आता ही एन ची किंमत मिळालेली आहे ती इथं सबट्रॅक्ट करा. मग परत इथे या युजिंग एस एन चा फॉर्म्युला यूज केला तर एन मिळालं आपल्याला 36 डिवाइड बाय 2 आणि टी वन आहे 4 प्लस टी एन आहे 144. सिम्प्लीफाय करा 36 बाय 2 दॅट इज 18 अँड 4 प्लस 40 148 अँड देन मल्टिप्लाय करा 2664 2666 जे काही इथं लिहून आलं ते इथं लिहिलं आहे आपण. ओके सो आपल्याला फाईन करायचं म्हणजे सम ऑफ ऑल नॅचरल नंबर्स बिटवीन 1 टू 4 इज देअर फॉर लिहून टाकायचं देअर फॉर सम ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 1 टू 145 डिव्हिजिबल बाय 4 आर सॉरी इज ते सम टोटल किती येणार आहे 2664. अशा पद्धतीनं हा सेकंड क्वेश्चन इथे कम्प्लीट होतो. पुढे जाऊया. राजू परचेस्ड अ टीव्ही विथ 10% डिस्काउंट ऑन प्रिंटेड प्राइस ऑफ 50,000. रेट ऑफ जीएसटी चार्ज वॉज 18%. फायनान्शियल प्लॅनिंग वरचा प्रॉब्लेम आहे. फाइंड परचेस प्राइस ऑफ टीव्ही ऑल्सो फाइंड अमाउंट ऑफ सी जी एस टी अँड एच जी एस टी शोन ऑन द टॅक्स इनव्हॉइस. काय म्हणते राजूने एक टीव्ही परचेस केला 10% डिस्काउंट वर ऑन अ प्रिंटेड प्राइस ऑफ रुपी. चला डाटा लिहूया सुरुवातीपासून. क्वेश्चन पुढे लक्ष द्या नीट. काय सांगते डाटा लिहूया. 10% डिस्काउंट दिलेला आहे प्रिंटेड प्राइस. प्रिंटेड प्राइस किती आहे 50,000 rupees. ओके आणि त्याच्यावर डिस्काउंट दिले 10% डिस्काउंट परसेंट. डिस्काउंट परसेंट कधी दिलेला आहे 10%. ओके पुढे रेट ऑफ जीएसटी चार्ज जीएसटी 18% लावला आहे तर परचेस प्राइस किती झाला 10% डिस्काउंट काढा. देअरफोर डिस्काउंट 10% लावा ना 10% ऑफ 50,000 50,000 10% काढले. ओके 50,000 10% किती होतात 5,000. एवढे डिस्काउंट मिळालं. ओके डिस्काउंट रिड्यूस होणार डिस्काउंट मीन्स मायनस केली जाणार 50,000 5,000 कमी केले. ओके बट त्याच्यावर जीएसटी लावला जीएसटी ऍड होणार आहे. ओके सो जीएसटी आता हे डिस्काउंट काढून घेतलं आपण अँड रेट ऑफ जीएसटी किती दिलेलं आहे 18%. देअरफोर जीएसटी किती लागेल 18% कशावर लागतो जीएसटी लक्षात घ्या. जीएसटी लागतो टॅक्सेबल अमाऊंटवर म्हणजे आपल्याला टॅक्सेबल अमाऊंट अगोदर काढून घ्यावं लागेल. टॅक्सेबल अमाऊंट काय होणार आहे बघा 18% ऑफ टॅक्सेबल अमाऊंट. टॅक्सेबल अमाऊंट किती असणार आहे 18% ऑफ टॅक्सेबल अमाऊंट मीन्स प्रिंटेड प्राइस मायनस डिस्काउंट. सो 50,000 मायनस 5,000 सो 18% ऑन किती होतील इथं 45,000 तो काय लावणार आहे त्याला जीएसटी लावणार आहे. सो 18% ऑफ 45,000 कॅन्सल केले आणि आपण इथं 18 × 450 मल्टिप्लाय करून घेऊया. सो त्याचा गुणाकार येतो पहा मी जी एस टी अप्लाय होईल इथं 8,100 rupees हा झाला जी एस टी. हे टॅक्सेबल अमाऊंट माहीत होणं आवश्यक आहे. सो रिमेनिंग पार्ट पहा काय लिहिता येईल आपल्याला. आता हे सगळं झालं जी एस टी टॅक्सेबल अमाऊंट सगळं माहीत झाल्याच्या नंतर आपल्याला विचारलं काय फाइंड द परचेस प्राइस. आता परचेस प्राइस देअर फॉर दी परचेस प्राइस ऑफ टीव्ही इक्वल्स टू काय असेल डिस्काउंटेड अमाऊंट किती टॅक्सेबल अमाऊंट प्लस जी एस टी. टॅक्सेबल अमाऊंट किती 45,000 त्याच्यावर जी एस टी लावली त्यांना टॅक्सेबल
अमाउंट प्लस जीएसटी किती झाली पहा मग ते 45,000 प्लस 8,100 सो ये किती होणार आहे 53,000 ओके 53,100 रुपये हे परचेस प्राइस झाली टीव्हीची. ऑल्सो फाइंड अमाउंट ऑफ सी जी एस टी एंड एच जी एस टी शोन ऑन द टॅक्स. सी जी एस टी एच जी एस टी काय असणार आहे अमाउंट ऑफ सी जी एस टी इक्वल टू अमाउंट ऑफ एस जी एस टी हा किती असतो हाफ ऑफ जी एस टी असतो जी एस टीचा हाफ करून घ्यायचा सो इट इज 1/2 ऑफ जी एस टी 8,100 रुपये होता त्याचा हाफ करून घ्या 4,050 रुपये फायनल अमाउंट ऑफ सी जी एस टीनी एच जी एस टीनी इथे मिळालं आहे परचेस प्राईस. अशा पद्धतीने हा थर्ड क्वेश्चन इथं कम्प्लीट होतो. पुढे जाऊया. वन कॉइन अँड वन डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली फाइंड प्रॉपर्टी ऑफ फॉलोइंग इव्हेंट्स. तर खरेल इव्हेंटची प्रॉपर्टी फाइंड करा. इव्हेंट एका दिला आहे टू गेट हेड अँड इव्हेंट इव्हन नंबर अँड टू गेट अ टेल अँड नंबर ऑलमोस्ट 4 ओके काय दिलं बघा इव्हेंट काय अगोदर रँडम एक्सपेरिमेंट लक्ष द्या. काय दिले एक कॉइन आणि एक डाय थ्रो करायला सांगितलं एकाच वेळेस म्हणून सॅम्पल स्पेस म्हणून घेऊया आपण सॅम्पल स्पेस एस इक्वल्स टू वन कॉइन कॉइनचे एंट्री अगोदर एच आणि डाय सुद्धा वन नंबर येतो एच टू एच थ्री एच फोर डायसवर 6 नंबर असतात ना म्हणजे असे पेयर्स तयार होतील एच 5 एच 6 परत आता टेल घ्या टी 1 टी 2 टी 3 टी 4 अशा पेयर्स तयार करून घेतो आपण कंसात लिहिलं तरी चालेल असं लिहिलं तरी चालेल काय अडचण नाही. हे झालं सॅम्पल स्पेस देअरफॉर एन ऑफ एस काढू की आपल्याला प्रॉपर्टी काढायची आहे म्हणून एन ऑफ एसची गरज पडणार आहे. एन ऑफ एस किती आहे 6 आणि 6 12 ओके आता इव्हेंट्सकडे लक्ष द्या. नंबर एक इव्हेंट काय आहे फर्स्ट इव्हेंट इव्हेंट ए काय दिलाय टू गेट हेड अँड इव्हन नंबर. सो त्या इव्हेंटमध्ये काय काय येणार आहेत सॅम्पल पॉईंट्स हेड पण आला पाहिजे आणि इव्हन नंबर सोबत हेड सोबत समसंख्या यावी मीन्स एच टू एच कॉमा टू एच टू ही एक पेअर येईल एच 4 एक येईल आणि एच 6 एक येईल दॅट्स इट. देअरफोर एन ऑफ ए इक्वल टू 3 आता एन ऑफ ए मिळाला तर प्रॉपर्टी काढून घ्यायला काही अडचण नाही. देअरफोर probability of event A equals to n of A divided by n of S. Okay, so it is 3 divided by 12 cancellation with 1 by 4. So probability of getting a head and even number is 1 by 4. Therefore, probability of getting head and even number is 1/4. Now second event काय दिला आपल्याला event B काय म्हणते to get tell and number almost 4 जवळपास तो 4 असला पाहिजे okay number almost 4 इव्हेंट बी काय दिलंय बघा टू गेट टेल अँड नंबर ऑलमोस्ट 4 ऑलमोस्ट 4 मीन्स जवळजवळ 4 नंबर आला पाहिजे मीन्स 4 पेक्षा कमी नंबर आले पाहिजे. टेल अँड ऑलमोस्ट 4 मीन्स या इव्हेंट बी मध्ये येतील एंट्रीज कोणत्या येतील पहा टेल सोबत 1 टी 1 टी 2 टी 3 अँड दॅट्स इट टी 3 पर्यंत 4 येणार नाही ऑलमोस्ट 4 सांगितलंय. देअरफोर एन ऑफ बी इक्वल्स टू येईल 3 अँड देअरफोर प्रोबॅबिलिटी काढून घेऊया आपण यांची प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इक्वल्स टू एन ऑफ बी डिवाइडेड बाय एन ऑफ एस इक्वल्स टू 3/12 अगेन इट इज 1/4 देअरफोर प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग टेल and number almost
4 is equals to 1 by 4 अच्छा बदल हाँ इतना क्वेश्चन पूर्ण हो तो सरा क्वेश्चन 4 स्टार्ट करी आता हम दिल कोणते ही दोन प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत प्रत्येक प्रश्नाला 4 गुण याप्रमाणे 8 मार्कासाठी हा क्वेश्चन असतो थोडेसे टाइम घेतात इथले प्रश्न क्वेश्चन अगोदर नीट काळजीपूर्वक वाचायचा जमलं तर त्याला रफ मध्ये कॅल्क्युलेट करून पाहायचा जेव्हा कन्फर्म वाटते आपल्याला की आन्सर करेक्ट चाललंय त्यावेळेस लिहायला स्टार्ट करा जनरली सोपेच असतात बट एखादा प्रॉब्लेम थोडासा विचार करण्याच्या लेवलचा असू शकतो त्यावेळेस पेन्सिलचा वापर थोडासा करून घ्या अगोदर रफ मध्ये आणि नंतर मग स्टार्ट करा गणित लिहायला म्हणजे वेळ जाणार नाही तुमचा किंवा वेळ गेला तरी तो करेक्ट आन्सर कडे गेल्यासारखा वाटेल ठीक आहे सो फर्स्ट क्वेश्चन पाहूया काय म्हणते 6 years बिफोर द एज ऑफ मदर वॉज 6 वर्षापूर्वी एज ऑफ मदर वॉज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ स्क्वेअर शब्द स्क्वेअर आलं बघा सन एज स्क्वेअर आलं वर्ड प्रॉब्लेम आहे एक तर लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल किंवा क्वाड्रेटिक इक्वेशन वरच असायला पाहिजे बट इथं स्क्वेअर शब्द आल्यावर डेफिनेटली लक्षात घ्या मुलाच्या वयाचं काय होतं आहे स्क्वेअरिंग होत आहे स्क्वेअर वर्ग होत आहे म्हणजे डेफिनेटली हे क्वाड्रेटिक इक्वेशन वरचा प्रॉब्लेम आहे ओके सो काय गृहीत धरावं लागलं आपल्याला प्रेझेंट एज फाईंड करायला सांगितले बट कंडिशन जी दिली ना आता क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल वापरावं लागेल वन व्हेरिएबल यूज करावं लागेल आपल्याला ठीक आहे ना म्हणजे दोन व्हेरिएबल वापरता येणार नाही आहेत मदरसाठी एक आणि सनसाठी एक मग ते लिनियरमध्ये गेलं असतं आपल्याला प्रेझेंट एज जरी काढायचे असले तरी कंडिशन फर्स्ट आपल्याला डिसाईड करायला सांगते इक्वेशनसाठी ओके व्हेरिएबल डिक्लेरेशनसाठी 6 years before 6 वर्षापूर्वी आईचं वय हे इक्वल आहे म्हणजे मुलाच्या वयाच्या स्क्वेअरसोबत आपण ग्रेट धरूया एज ऑफ मदर पहिल्या लाईनला विचारात घेतो मी एज ऑफ मदर 6 years before आपण 6 वर्षापूर्वीच वय गृहीत राहिलो ठीक आहे एज एक्स इयर्स लक्षात घ्या हे जे मी एज गृहीत धरलं आहे 6 years before गृहीत धरलेलं आहे आता आईचं वय आहे देअरफोर मुलाचं वय काय असेल कंडिशन मध्ये काय सांगले वॉज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ सन एज 6 वर्षापूर्वी जे आईचं वय होतं ते मुलाच्या वयाच्या स्क्वेअरसोबत इक्वल आहे मग आपल्याला इथं थोडंसं चेंज करावं लागेल मुलाचं वय गृहीत धरलं तर त्याच्या स्क्वेअरसोबत आईचं वय इक्वल होतं म्हणजे आईचं वय एक्स आहे तर मुलाचं रूट एक्स असायला पाहिजे मग आपण इथं काम करूया एक लक्ष द्या कंडिशनमध्ये थोडंसं परत चेंज करतोय आपण इथं आपण काय करूया आईचं वय गृहीत धरण्याच्या ऐवजी आपण गृहीत धरूया मुलाचं वय एज ऑफ सन 6 years before मुलाचं 6 वर्षापूर्वीचं वय गृहीत धरलं एक्स देअरफोर एज ऑफ मदर 6 years before आता ही कंडिशन मध्ये बसतंय किती असायला पाहिजे पहा 6 वर्षापूर्वी काय आम्ही त्यांना सांगले एज ऑफ मदर वॉज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ सन एज मुलाचं वय गृहीत धरलं आपण एक्स त्याचा स्क्वेअर असेल म्हणजे हे एक्स स्क्वेअर आहे त्याच्या आईचं वय नाव इट इज कम्प्लीट ते फर्स्ट लाईनला नीट वाचलं बघा अगोदर मी आईचं वय गृहीत धरलं होतं बट ते कंडिशन ते लिहिता येत नव्हतं किंवा अंडरवूटमध्ये यायला होतं मुलाचं वय मुलाचं गृहीत धरलं तर आईचं वय स्क्वेअर मध्ये लिहिलं ती कंडिशन करेक्ट मेन्शन झाल्यासारखी होईल ठीक आहे पुढे वाचा 3 years hence 3 वर्षानंतर एज हर एज म्हणजे आईचं वय विल बी थ्राइस द एज ऑफ सन चल मग काय बाय गिवन कंडिशन आता ती कंडिशन वापरूया बाय गिवन कंडिशन काय म्हणते हर एज तिचं वय हे कधीच माहिती आहे का हे 6 years before आहे प्रेझेंट एज काय असेल मग त्यांचे प्लस 6 करावं लागतील हे 6 वर्षापूर्वीचे आहेत म्हणजे एक्स प्लस 6 आणि प्रेझेंट एज काय असेल मुलाचं आणि एक्स स्क्वेअर प्लस 6 आईचं प्रेझेंट एज असेल ओके बट ते प्रेझेंट एज नाही म्हणते ते काय म्हणते आपण लक्षात 3 years hence 3 वर्षानंतर म्हणजे फ्युचर मधली गोष्ट आहे 3 वर्षानंतर त्यांचे वय असे असे होतील म्हणजे अगोदर मला प्रेझेंट एज काढून घ्यावं लागेल नंतर मग त्या हेल्थच्या कंडिशन किंवा 3 वर्षानंतरच्या वयाचा विचार करावा लागेल म्हणजे इथं आपण अगोदर त्यांचे प्रेझेंट एज काढून घेऊया कंडिशनवर येण्याच्या बिफोर ओके नीट लक्ष द्या काय चाललंय ते स्ट्रक्चर सो देअरफोर प्रेझेंट एज ऑफ सन
एक्स प्लस सिक्स इयर नीट लक्ष द्या काय सिक्स केलं आम्ही कारण की जे आपण ग्रे धरले होते ते होते बिफोर सिक्स इयर म्हणजे आता प्लस सिक्स करावं लागलं आणि प्रेझेंट एज ऑफ मदर इक्वल्स टू काय असेल एक्स स्क्वेअर प्लस सिक्स इयर्स हे झाले प्रेझेंट एज देअर फोर थ्री इयर हेन्स तीन वर्षानंतरचे वय काय असेल बघा देअर एजेस किंवा एज थ्री इयर हेन्स एज ऑफ थ्री इयर्स हेन्स एज ऑफ सन विल बी किती असायला पाहिजे किती व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये तीन ॲड करावं लागेल म्हणजे एक्स प्लस सिक्स प्लस थ्री दॅट इज एक्स प्लस नाईन इयर्स करेक्ट अँड थ्री इयर्स हेन्स एज ऑफ मदर विल बी काय होईल पहा एक्स स्क्वेअर प्लस सिक्स प्लस थ्री मीन्स इथं होईल एक्स स्क्वेअर प्लस नाईन इयर्स हे सगळं मी एज बिफोर सिक्स इयर प्रेझेंट अँड सिक्स इयर थ्री इयर हे सगळे एजेसची लिस्ट करून घेतली ओके तर आता ती कंडिशन वापरा आत्ता कंडिशन यूजमध्ये घ्या बाय गिवन कंडिशन कंडिशन आहे इथं काय थ्री इयर हेल्थची कंडिशन आहे हर एज विल बी थ्राईज द एज ऑफ हर सन हिचं वय तीन वर्षानंतर किती येतं बघा मदरचं वय एक्स स्क्वेअर प्लस नाईन इज ठीक आहे विल बी थ्राईज द एज थ्राईज म्हणजे तीन मल्टिप्लाय करतात थ्राईज द एज ऑफ सन जे पिन आपण काढून ठेवलं आहे एक्स प्लस नाईन आता ही आहे ती कंडिशन आता जस्ट सिम्प्लिफाय करा यू विल गेट अ क्वाड्रेटिक इक्वेशन अँड देन सॉल्व इट ओके सो पहिले जे ते अगोदर सगळे स्ट्रक्चर लिहिलेत ना ते इम्पॉर्टंट असतात दिलेल्या इन्फॉर्मेशनला रीड करून त्याला मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करणं इम्पॉर्टंट असतं जे की इथं आपण रिप्रेझेंट केलं आहे ओके इथं थ्री मल्टिप्लाय करा सो सिम्प्लिफिकेशन एक्स स्क्वेअर मायनस थ्री एक्स 27 इकडे आणला मायनस 18 होऊन जाईल 9 मायनस 27 मायनस 18 ओके सो हियर वी हॅव वी गेट अ क्वाड्रेटिक इक्वेशन आता याला सॉल्व करूया फॅक्टर तयार करा मायनस 3 ॲडिशन अँड मायनस 18 सबट्रॅक्शन सॉरी मल्टिप्लिकेशन असे दोन नंबर डिसाईड करा फाइंड आउट करा दॅट इज 3 मायनस 6 ओके सो दॅट नंबर्स विल बी एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 6x मायनस 18 इक्वल टू 0 सो एक्स प्लस 3 कॉमन केला एक्स मायनस 6 कॉमन केला एक्स प्लस 3 इक्वल टू 0 आता हे फॅक्टरायझेशन मेथड यूज करतो आहे मी एक्स प्लस 3 इक्वल टू 0 ऑर एक्स मायनस 6 इक्वल टू 0 देअरफोर एक्स इक्वल टू मायनस 3 ऑर एक्स इक्वल टू 6 ओके सो एक्स काय होतं पहा इथून सुरुवात केलेलं आहे सिक्स इयर बिफोर मुलाचा सम एज होतं जे की तर नेगेटिव्ह 3 आलं आहे आणि प्लस पॉझिटिव्ह 6 आलं आहे एज कधीच नेगेटिव्ह असू शकत नाही आहे एज इज ऑलवेज पॉझिटिव्ह टर्म म्हणून आपल्याला काय लागेल देअरफोर एज ऑफ सन सिक्स इयर बिफोर बिफोर किती होईल ते एक्स म्हणजे किती आलेलं बघा सिक्स इयर्स पॉझिटिव्ह नंबर घ्यायचा त्यातला ओके देअरफोर प्रेझेंट एज ऑफ सन आपल्याला प्रेझेंट एज विचारलेत किती होते एक्स प्लस सिक्स होता बघा एक्सची किंमत सिक्स आलेली आहे दॅट इज सिक्स प्लस सिक्स 12 इयर्स अँड आता मदरचं एज पण पाहून घ्यावं लागेल आपल्याला काय होतं एक्सची किंमत सिक्स आलेली आहे ही कन्सिडरेबल व्हॅल्यू आहे मदरचं एज काढून घ्या प्रेझेंट एज डायरेक्ट होतं आपल्याकडे काढण्यासाठी लिहिलं ठीक आहे प्रेझेंट एज ऑफ मदर इथं हे समजा एक्स प्लस सिक्स लिहिलं होतं पाहून आत्ता ठीक आहे एक्स प्लस सिक्स लिहिलं आपण घ्या एक्स प्लस सिक्स तसं आता आपण काय लिहूया आईचं एज एक काय प्रेझेंट एज इयर एक्स स्क्वेअर प्लस सिक्स प्रेझेंट एज
सो इथं सबट्यूट करा ते अँड प्रेझेंट एज ऑफ मदर इक्वल्स टू काय एक्स स्क्वेअर प्लस सिक्स दॅट इज एक्सची किंमत सिक्स आलेली आहे सिक्स स्क्वेअर प्लस सिक्स दॅट इज 36 प्लस सिक्स इट इज 42 इयर्स ओके देअरफोर फायनल लाईन प्रेझेंट एजेस ऑफ मदर अँड सन आर काय असते मदरचं 42 इयर्स अँड सनचं वय आहे 12 इयर्स दिस विल कम्प्लीट दी क्वेश्चन अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल फॉर द प्रोडक्शन ऑफ ऑरेंजेस ऑफ सम फॉर्म ओनर इज गिवन बिलो त्याच्या डिस्ट्रीब्युशन टेबलमध्ये माहिती दिलेली आहे प्रोडक्शन दिलेलं आहे 1000 रुपीजमध्ये नंबर ऑफ फॉर्म ओनर्स दिलेले आहेत फाइंड द मेन प्रोडक्शन ऑफ ऑरेंजेस बाय अज्युम्ड मीन मेथड अज्युम्ड मीन मेथडचा वापर करून आपल्याला मेन प्रोडक्शन फाइंड करायला सांगितलेलं आहे चला तर सुरुवात करूया अगोदर टेबल प्रिपेअर करूया टेबलमध्ये क्लास हे दिलेले प्रोडक्शन 1000 रुपीजमध्ये दिलेलं आहे तो ॲज अ क्लास म्हणून मी टेबल प्रिपेअर करतोय पहा क्लास जो की रुपीजमध्ये आहे 1000 रुपीज ओके एक पार्ट जशी रिक्वायरमेंट तसं पाहूया नेक्स्ट आहे क्लास मार्क क्लास असेल तर आपल्याला क्लास मार्क लागतो त्याचा मिड व्हॅल्यू म्हणू शकता मी याला देन क्लास मार्कच्या नंतर जो लागतो तो अज्युम्ड मेथडनुसार क्लास मार्क मीन्स एक्स आय झाला फ्रिक्वेन्सी काढून घेऊया लिहून घेऊया इथं ओके फ्रिक्वेन्सीसाठी एक अँड देन अज्युम्ड मेथडसाठी लागतो आपल्याला डी आय लागतो डेविएशन एक्स आय मायनस ए ते एक लागणार आहे ए मीन्स अज्युम्ड मीन असतो तो सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करूया मला टेबलची आखणी करून घेऊया अगोदर अँड देन फ्रिक्वेन्सी एफ आय टू डी आय प्लस एवढेच कॉलम लागतात आपल्याला ओके पाठ लागणार नाही आपल्याला इथं ओके तसं टेबल व्यवस्थित पहा मी थोडस क्रॉस लाईन झालं मी परफेक्ट तेवढं काढत नाही इथं स्केलचा वगैरे वापर केला तर व्यवस्थित टेबल दिसून येईल चला क्लासेस कोणते आहेत 25 to 30 दुसरा क्लास आहे 30 to 35 35 to 40 नेक्स्ट 40 to 45 अँड लास्ट इज 45 to 50 झाले क्लासेस ओके क्लास मार्क काढून घेऊया 25 आणि 30 मधला नंबर सो हा नंबर काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला या दोघांची बेरीज आणि भागिले 2 म्हणजे 25 26 27 27.5 मिडल नंबर काला तर चालतो लक्ष देऊ शकतो तुम्हाला ते फास्ट ओके हिअर इट इज 32.5 37.5 42.5 अँड 47.5 क्लास मार्क काढून घेतले फ्रिक्वेन्स त्याने दिल्यात आपल्याला 20 दिलेले आहेत क्वेश्चनमध्ये प्रत्येक क्लाससाठी 25 15 10 and 10 सो डी आय काढून घेऊया आता डी आयचा काय स्ट्रक्चर आहे फॉर्म्युला एक्स आय मायनस ए एक्स आय सगळे आपल्याकडे इथं आहेत बघा हिअर इज आणि ए काय सर अज्युम्ड मीन हा अज्युम्ड मीन कुठून डिसाईड होतो म्हणजे क्लास मार्क असत ना त्यामधून डिसाईड होतो लक्षात अज्युम्ड मीन एकदम मध्यभागी येणारा जो मीन आहे एकदम मिडल क्लासचा वरती दोन क्लास होले खालचे दोन क्लास होले एकदम मध्यभागी येणारा क्लास आहे ना त्या नंबरला त्या क्लासच्या क्लास मार्कला ए म्हणतात जर मध्यभागी दोन इथे क्लास असतील तर
त्यापैकी कोणत्याही एका क्लासला आपण अज्युम्ड मीन म्हणजे क्लासच्या क्लास मार्कला आपण अज्युम्ड मीन ग्रे धरू शकतो. इथं मिडलला एकच क्लास येतो एकदम, म्हणून त्याच्या क्लास मार्कला ए ग्रे धरलंय. सो एक्स आय मायनस ए, ए मीन्स किती आला 37.5. सो हे सबस्ट्रॅक्ट करायचं आहे प्रत्येक एक्स आय मधून. एक्स आय 37.5 मायनस 37.5, सो इट इज मायनस मायनस 10. ओके 32.5 मायनस 35 मायनस 5 होऊन जाईल. ओके हे सगळे एक्स आय आहेत. 37.5 मायनस 37.5 0, हिअर प्लस 5 अँड हिअर 10. सबस्ट्रॅक्शन करा, 47.5 म्हणून 37.5 काढले, सो 10 येते. हे झाले डी आय सगळे. डी आयच्या नंतर एफ आय आणि डी आयचा गुणाकार करून घ्या. हे फ्रिक्वेन्सी आणि हे डी आय आपण आत्ता खाल्लेले, या दोघांचा गुणाकार एफ आय डी आय. 20 आणि वजा 10 मायनस 200 मायनस 100 सॉरी 100 नाही 125 येईल ते. ओके आणि हिअर 0, हिअर 50, हिअर 100. ओके याचं टोटल करून घ्या, मीन्स इथं जे येणार आहे ते समेशन ऑफ एफ आय डी आय. ओके जे काही टोटल येईल ते हे झाले 150 मायनस 125 दॅट इज 25 राहते. 25 मायनस 200 मायनस 175. ओके आणि समेशन ऑफ एफ आय एक लागतो फ्रिक्वेन्सीचा टोटल. समेशन ऑफ एफ आय तो पण काढून घेऊया आपण. ओके सो इट विल बी किती टोटल 20 आणि हे 20 40 50 60 70 आणि इथले 10 80. हे झाला टेबल कम्प्लीट आपला. टोटल करून घेतलं आहे, सगळं क्लिअर करून घेतलेलं आहे. आता रिक्वायरमेंट आहे ते फॉर्म्युल्याची, इथंच कम्प्लीट करूया याला. आपण युझिंग अज्युम्ड मीन लिहिलं आहे बघा, आपण एची किंमत आहे 37.5 लागणाऱ्या फॉर्म्युल्यामध्ये. सो युझिंग फॉर्म्युला काय आहे, अज्युम्ड मीन मेथडनुसार एक्स बार इक्वल्स टू ए प्लस डी बार, किंवा आपण असं लिहू शकतो डी बार मीन्स काय होणार आहे, समेशन ऑफ एफ आय डी आय डिवाइडेड बाय समेशन ऑफ एफ आय, त्याला डी बार पण म्हणतात. सेपरेटली कॅल्क्युलेट केलं तरी चालते ना, असं डायरेक्टली कॅल्क्युलेट केलं तरी चालते. याची किंमत आहे 37.5 प्लस समेशन ऑफ एफ आय डी आय वरती नंबर मायनस 175 डिवाइडेड बाय समेशन ऑफ दॅट इज 80. ओके सो इथं प्लस मायनस हे काय होऊन जाणार आहे, टर्म मायनस होणार आहे. 175 डिवाइड बाय 80 करून घेऊया कॅल्क्युलेशन, नंतर मग तो नंबर सबट्रॅक्ट करून घेता येईल आपल्याला. 175 डिवाइडेड बाय 80 तो नंबर येतो पहा, जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर परफेक्टली. सो मायनसमध्ये असेल ते प्लस मायनस मायनस झाला, इट विल बी 2.18 अप्रॉक्सिमेटली लिहिलं आहे आपण त्याला. सो हे सबट्रॅक्शन करा, किंवा 2.2 म्हणत चालते अप्रॉक्सिमेशन करत बसला तुम्ही याला तर. सो 37 दॅट नंबर सबट्रॅक्ट केला जर आपण याला 37.5 मायनस 2.2 करूया, 2.12 केलं तर चालेल 1.8. सो इट इज 35.32. सो हे कॅल्क्युलेट झालं मी, बट ते फायनल लाईनमध्ये लिहायचं आहे आपल्याला. सो विचारलं काय होतं आपल्याला, द मीन प्रोडक्शन ऑफ ऑरेंजेस बाय मीन अजून मीन मेथड लिहून टाकायचं. तसं इथं फायनल लाईन पहा काय लिहिता येईल, मी तर पुढच्या पेजवर लिहित होती. देअरफोर मीन प्रोडक्शन ऑफ ऑरेंजेस इक्वल्स टू किती आले 35.32 थाउजंड रुपीज. आता हे काय इन थाउजंड्स आहे, मी सांगितलंय प्रोडक्शन कशामध्ये सांगलं बघा, इथं लिहिलं बघा प्रोडक्शन, हिअर इट इज 1000 रुपीज मध्ये सांगितलेलं आहे, म्हणून ते 1000 मध्ये असेल.
ओके तुम्ही 1000 ने मल्टिप्लाय केलं चालेल, हे असं असेल बघा 35,000 मल्टिप्लाय केल्यावर 35,300 रुपीज, हे आहे मीन प्रोडक्शन ऑफ ऑरेंजेस. ओके या पद्धतीनं हा जो क्वेश्चन नंबर 4 मधला सेकंड प्रॉब्लेम होता तो पूर्ण होतो. पुढे जाऊया आपण. थर्ड क्वेश्चन इज फाइंड द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन टेबल शोज मार्क्स ऑब्टेन्ड बाय 180 स्टूडेंट्स इन मॅथमॅटिक्स एक्झामिनेशन. ओके मॅथच्या एक्झामिनेशनमध्ये स्टुडंट्सने 180 स्टुडंट्सना स्कोर केलेला जो मार्क्स आहेत ते शो केलेले आहेत. म्हणजे फाईंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, काही ठिकाणी अनून आहे बघा, एक्स इथं आहे आणि इथं पण आहे, तो एक्स फाईंड करायचा आहे आणि ऑल्सो ड्रॉ द हिस्टोग्राम. एक्स फाईंड करून तो हिस्टोग्राम काढायला सांगितला, म्हणजे या टेबलला कम्प्लीट करायचं आहे आपल्याला एक्सच्या व्हॅल्यूला रिप्लेस करून. ठो चला आता नंबर ऑफ स्टुडंट्स काय दिले बघा, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स, मी टोटल काढून घेतोय, स्टुडंट्स किती येणार आहे, 25 + x + 30 + 2x + 65. आपल्याला अगोदर एक्स फाईंड करायला सांगितलं त्यामुळे. ओके बर, हे किती होणार आहे टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स, हे टोटल नंबर ऑफ स्टुडंट त्यांनी दिले बघा इथं क्वेश्चन, 180 स्टुडंट सांगितलेले. ओके सो इथं 180 लिहिलं आपण, 25 + 30 + 65 हे होतील 120, प्लस एक्स प्लस 2x होतील 3x, करेक्ट, येस. सो 120 इकडे पाठवलं असं, वी हॅव 3x इक्वल्स टू 120 इकडे गेला तर मायनसमध्ये जाईल 60, देअरफोर एक्स इक्वल्स टू 20. एक्स इक्वल्स फाईंड केलं तर मग टेबल कम्प्लीट करून घेता येईल आपल्याला. ओके टेबल कम्प्लीट झाल्याच्या नंतर मग त्या टेबलच्या आधारावर आपण इंस्टोग्राम करणार. सो टेबल कम्प्लीट करून घेऊया. ओके याच ठिकाणी कम्प्लीट करून घेऊ त्याला, हा टेबल आपल्याला हे काढल्याच्या नंतर टेबल परत काढावा लागतो. सो मी इथंच याच टेबलला इथं फिल करून घेतो. हिअर ते काय होत येतील, हे 25 तसं तसं राहील, एक्सची किंमत आली किती पहा 20, इथं 30 तसंच राहील, इथं 25 तसंच राहील, इथं 2 × x इथे येईल 40 आणि इथे येईल 65 नंबर. हे झाला तो टेबल कम्प्लीट, हा टेबल परत लिहून काढावा लागेल आन्सरमध्ये आपल्याला. नंतर मग आपल्याला काढायला सांगितलं काय तो हिस्टोग्राम. आता हिस्टोग्राम करण्यासाठी आपल्याला ग्राफ पेपरवर त्या सगळ्या स्ट्रक्चर्सला कम्प्लीट करावं लागेल, जे की मी पुढच्या पेजवर दाखवत आहे. इथं जे ग्राफ मी ऑलरेडी काढून दाखवलेला आहे तो ऑब्झर्व करून समजून घ्या. जे आपल्याला फ्रिक्वेन्सी आणि क्लास होते, क्लासेस आणि फ्रिक्वेन्सी काय होते एकदा पाहून घेऊया. क्लासेस आहेत पहा 0 to 10, असे 10 to म्हणजे 10 फरकाचे क्लास आहेत 50 पर्यंत, आणि फ्रिक्वेन्सी आहेत 25, 30, 40, 30, 40, 65 अशा. या सगळ्या गोष्टीला आपण इथं मेन्शन करून घेऊया. फ्रिक्वेन्सी इथं लिहून घेतो मी, 25 होता, 30 होता सेकंड क्लासचा, 25, 20, 30, 40 आणि 65 क्या फ्रिक्वेन्सी होत्या. फ्रिक्वेन्सी कशाला दाखवा लागतात, वाय ॲक्सिसवर, हे का नंबर ऑफ स्टुडंट्स दाखवले पा, हे आहे फ्रिक्वेन्सी. आणि इथं असतात ते मार्क्स, म्हणजे इथं क्लासेस आहेत, क्लास इथं येतात एक्स ॲक्सिसवर, हे लक्षात ठेवा. स्केल मेन्शन केलेली आहे मी आधी, अगोदर डिसाईड करून घेऊया स्केल काय आहेत. क्लासेस काय होते, 10-10 फरकाचे, 0 to 10 फर्स्ट क्लास, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50 असे 5 क्लास दिले होते आपल्याला. ठीक आहे, आणि प्रत्येक क्लासची फ्रिक्वेन्सी होती दिलेली काय, मिनिमम आहे 20 आणि मॅक्झिमम 65. म्हणजे आपण जर याची 10 स्केल बनवली तर इथं बनवली पहा 10, 20, 30, 40, 50, 60 and 70 पर्यंत स्केल बनवलेली आहे. म्हणजे वाय ॲक्सिसवर जे स्केल बनवली ती 10 आहे, एक्स ॲक्सिसवर पण 10 आहे. इथं स्केल लिहून घेतली बघा, ऑन एक्स ॲक्सिस 1 cm इक्वल्स टू 10 marks, हे मार्क्स आहेत इथं. ओके अँड ऑन वाय ॲक्सिस 1 cm इक्वल्स टू 10 students, हे नंबर ऑफ स्टुडंट्स ऑन द फ्रिक्वेन्सी म्हणल्यावर इथं काय 10 स्टुडंट्सची एंट्री दाखवलेली आहे वाय ॲक्सिसवर. ओके मग आता पूर्ण हे सगळं स्केल काढणं झालं, स्केल लिहिणं झालं, तर मग आता मधले हे जे हिस्टोग्राम काढण्यासाठी आपल्याला उभे स्तंभ काढावे लागतात ते लक्षात घ्या. फर्स्ट काय आहे क्लास 0 to 10, या क्लासची फ्रिक्वेन्सी दिली 25, हे क्लास इथं 0 to 10 हे जी कॉलम असणार आहे त्याची हाईट 25 पर्यंत लिहायची, 20 आणि 30 दरम्यान इथं 25 येईल, मग त्या कॉलमला काढलं इथं. ठीक आहे, नंतरचा क्लास आहे 10 to 20, त्याची फ्रिक्वेन्सी येणार आहे 20, सो 20 पर्यंत हाईट घेतली याची, हिअर इट इज. सो हा कॉलम इथं 20 पर्यंत बसलेला आहे,
नेक्स्ट आहे 20 to 30 या क्लाससाठी फ्रिक्वेन्सी 30 दिलेली आहे. सो या हा जो कॉलम वजन आहे तो 30 पर्यंत गेला आहे, बाकी इयर इट इज 30 पर्यंत. ओके अँड नेक्स्ट क्लास आहे 30 to 40 यासाठी फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 40. सो त्याची हाईट पण आपण 40 पर्यंत, म्हणजे प्रत्येक जो कॉलम उभा राहतो इथं स्तंभ उभा असतो ना त्याची हाईट करस्पॉन्डिंग टू द फ्रिक्वेन्सी ऑफ क्लास असते, म्हणजे किती हाईट घ्यायची त्याची फ्रिक्वेन्सी किती पाहायचं तेवढी हाईट त्याची मेंटेन करायची. ठीक आहे लास्ट क्लास आहे 40 to 50, सो इट्स फ्रिक्वेन्सी बिकम 65. सो त्याची हाईट कुठपर्यंत गेली पहा, या नंबर पर्यंत 60 आणि 70च्या दरम्यान 65 पर्यंत. सो इथं हा हिस्टोग्राम पण कंप्लीट होतो आणि आपण एक्सची पण किंमत सुरुवातीला काढून घेतली. एक्स किंमत काढल्यामुळं आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजे फ्रिक्वेन्सी कंप्लीट माहीत झाल्या आणि त्या फ्रिक्वेन्सीचा वापर करून आपण हिस्टोग्राम कंप्लीट केला. अशा पद्धतीनं हा इथं क्वेश्चन पूर्ण होतो. नेक्स्ट पुढे जाऊया क्वेश्चन नंबर 5 कडे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय आहे, दोन क्वेश्चन दिलेले असतात त्यापैकी एक आपल्याला प्रश्न सोडवायचा असतो, एका प्रश्नाला 3 मार्क या पद्धतीनं इथं क्वेश्चन असतात. ठीक आहे फर्स्ट क्वेश्चन पहा, पिंटू टेक 6 days मोर दॅन दोज ऑफ मीशू टू कम्प्लीट द सर्टन वर्क, दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 days, हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कम्प्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन, जर ते एकटे एकटे काम करत असतील तर त्यांना किती दिवस लागतील, मिळून काम केलं तर त्यांनी सांगले काय वर्क टुगेदर तर ते 4 दिवसात पूर्ण करतील काम, टुगेदर एकत्र काम केलं तर. सगळं दिलंय आपल्याला, विचारलं काय इंडिव्हिज्युअल वर्क फिनिश करण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील असं विचारलेलं आहे. चला कन्सिडर करूया, पिंटू टेक 6 days मोर दॅन निशू, निशूला गरी धरतो मी, लेट निशू टेक्स X days to complete the work. Okay, therefore Pintu takes X plus 6 ka asa lihle apan 6 days more tena sangle days to complete द सेम वर्क, तेच काम करण्यासाठी. ओके कंडिशन्स लिहिले आपण. पुढे आता इथं जी पुढची कंडिशन आहे ना त्यांनी काय सांगितलेली आहे, इफ दे वर्क टुगेदर, दोघं जर एकत्र काम करत असतील तर त्यांना 4 दिवस लागतात, म्हणजे पिंटू पण 4 दिवस काम करणार आणि निशू पण सुद्धा 4 दिवस करणार. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, त्याचं वन डे वर्क कॅपॅसिटी काढावं लागेल. देअर फोर जर पहा इथं काय लिहिलंय, कम्प्लीट करतो वर्क एक्स दिवसामध्ये, तर एका दिवसामध्ये किती काम पूर्ण करतो तो त्याचा एका दिवसातला कितवा भाग कम्प्लीट करतो, एका दिवसात तो कामाचा कितवा पार्ट कम्प्लीट करतो ते लिहून घ्यावं लागेल आपल्याला. देअर फोर निशू टेक्स नाही कम्प्लीट्स complete 1/x work in one day capacity काढली आपण त्याची, 1 day capacity एका दिवसात किती काम पूर्ण करतो 1/x, and Pintu complete 1/x+6, हे जे डेज असतं ना त्याला रेसिप्रोकलमध्ये मांडायचं, तेवढी वर्क कॅपॅसिटी होते त्याची 1 day, वर्क इन 1 day. ओके आता हे काढलेत, आता त्यांनी कंडिशन काय सांगली बघा, की ते दोघं जण मिळून काम करतात टुगेदर, म्हणजे निशू सुद्धा 4 दिवस काम करणार आहे आणि पिंटू सुद्धा, एका दिवसात तो किती काम पूर्ण करतो 1/x इन 1 day, तर 4 दिवसात किती काम करेल निशू, कम्प्लीट्स 4/x, 4 ने मल्टिप्लाय केलं, वर्क इन 4 days अँड
इनटू कंप्लीट्स 4 by x plus 6 वर्क इन 4 days. आता कंडीशन्स वर विचार कर, 4 days ची वर्क कॅपॅसिटी दोघांची पण काढून घेतली आहे. बाय गिवन कंडिशन दिलेली कंडिशन काय आपल्याला की दे वर्क टुगेदर म्हणजे 4 by x plus 4 by x plus 6 ते एकत्र काम करतात म्हणजे प्लस घेतलंय ते विल कंप्लीट द वर्क फिनिश करतात ते वर्क. वर्क कंप्लीट करणं मीन्स 1 कंप्लीट द वर्क. तेच तर लिहिलं होतं आपण इथं 1 by x लिहिण्याचं हे कंप्लीट वर्क आहे डिवाइडेड बाय नंबर ऑफ डेज. सो त्याचा कितवा हिस्सा कंप्लीट झाला ते कळते. सो कंप्लीट वर्क बिकम्स 1 हिअर. ओके आता याला सिम्प्लिफाय करा, इथं सिम्प्लिफाय करून घेऊया आणि एक इक्वेशन मिळेल पहा आपल्याला. 4 कॉमन करला मी इकडे. सो 1 by x plus 1 by x plus 6 equals to 1 लिहिला. therefore 4 into crossing करून घ्या x plus 6 divided by x square plus 6x equals to 1. सिम्प्लिफाय करूया परत इथे. 4 into 2x plus 6 divided by x square plus 6x equals to 1 होता. 4 ने मल्टिप्लाय करून घेतो वरती 8x plus 24 आणि ही टर्म इकडे x सोबत गुणाकार पडते x square plus 6x. ओके एक क्वाड्रेटिक इक्वेशन मिळणार आहे आपल्याला इथं. सो x square plus 6x हा 8x तिकडे पटवला -8x होईल. 6x -8x -2x आणि 24 पण तिकडे पटवला -24 equals to 0. वी हॅव क्वाड्रेटिक इक्वेशन, फॅक्टर्स तयार करा. -2 ॲडिशन यावी, -24 मल्टिप्लिकेशन यायला पाहिजे, असे दोन नंबर शोधा. दॅट इज 4 and -6 इज इट. सो x plus 4 equal to 0 और डायरेक्ट फॅक्टर लिहितो मी. थोडंसं स्ट्रक्चर इथं अवॉइड केलो, स्पेस कमी असल्यामुळं ती स्टेप पूर्ण कंप्लीट लिहायची तुम्ही. x minus 6 equal to 0 therefore x equals to -4 or x equals to -6 तिकडे बोलणार +6. सो तर x काय होता, डेज होता. ओके दिवस म्हणजे दिवसाची संख्या होती, नंबर ऑफ डेज होता त्याची संख्या. दिस इट मस्ट बी अ नॅचरल नंबर. ओके सो इथं तो निगेटिव्ह आला एका ठिकाणी. सो नंबर ऑफ डेज मस्ट बी अ पॉझिटिव्ह नंबर. ओके पुढे पाहूया याच्या पुढच्या पेजवर लिहू याला. इथं लिहितो बा, बट नंबर ऑफ डेज मस्ट बी पॉझिटिव्ह टर्म, देअरफोर x equals to 6 इज अ कन्सिडरेबल व्हॅल्यू. आता x ची व्हॅल्यू 6 मिळाली. x म्हणजे काय होता, सुरुवातीला डिक्लेअर केलं होतं आपण, निशू टेक्स एक्स डेज टू कम्प्लीट द वर्क. म्हणजे निशूला किती दिवस लागतात, एक्स डेज. आणि विचारलं होतं काय प्रत्येकाला किती लागेल, अलोन प्रत्येकाला वेगवेगळे किती दिवस लागतील वेगवेगळं कामाला लावलं तर. निशू हा 6 दिवसात काम पूर्ण करतो. पिंटू x plus 6 days ते लिहून काढायचं खाली. देअरफोर निशू टेक्स 6 days टू कम्प्लीट the work and Pintu zara slow disto tala jaast divas lagta. Pintu takes kiti hota hai x plus 6 na, that is x equals 6 alela, 6 plus 6 that is 12 days to complete the work. Okay this will finish the first प्रॉब्लेम इन क्वेश्चन नंबर 5. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन पाहूया, हा लास्ट प्रॉब्लेम असेल बोर्ड पेपर मधील. ठीक आहे काय सांगते पहा. श्रीमती देसाई सोल्ड शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू रुपीज 100. फायनान्शियल प्लॅनिंग वरचा क्वेश्चन आहे.
when market value was rupees 50 and received rupees 4988.20, he paid brokerage 0.2% and GST on brokerage 18%. Then how many shares did she sell? चलो डाटा क्लियर आहे बघा, काय लक्षात घ्या, आपल्याला माहित काय टोटल रिसीव केलेला अमाऊंट किती आहे ना, बघा काय केले माहिती इन्फॉर्मेशन काय काय, 100 रुपये फेस व्हॅल्यू असणारे, मार्केट व्हॅल्यू 50 रुपये झाली, त्यावेळेस काय केले सोल्ड केले, विकून टाकले, आणि रिसीव केलेले अमाऊंट आहे 4988.20 रिसिव्ड अमाऊंट. स्टार्ट करतो बघा, रिसिव्ड अमाउंट रुपीज किती आहे 4988.20 रुपीज. ओके, शी पेड ब्रोकरेज किती, ब्रोकरेज पे केलाय 2% अँड GST ब्रोकरेज पे केलेला, ते पण लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे हे सगळं रिसीव केलंय ना, त्याच्यानंतर जे GST किंवा ब्रोकरेज आहे ना, त्या गोष्टी सुद्धा त्याच्यात विचारात घ्यावं लागतील आपल्याला. मार्केट व्हॅल्यू काय होती ते लिहून घेऊया, डाटा लिहितो मी. मार्केट व्हॅल्यू किती आहे प्रत्येक शेअरची, पर शेअर रुपीज 50 दिलेले बघा एम व्ही, आणि फेस व्हॅल्यू FV पर शेअर जे की किती आहे 100 रुपीज. सगळा डाटा लिहिला आहे क्लिअरली. आता मग विचार करूया ब्रोकरेज पर शेअर, ब्रोकरेज किती 2% 0.2% लागतो म्हणे. ब्रोकरेज पर शेअर इथे लिहावं लागेल मला, पर शेअर किती आहे 0.2%. कशावर लागत असते ब्रोकरेज, कधी ब्रोकरेज लागत असते ते मार्केट व्हॅल्यूवर MV वर, ते लक्षात ठेवा लागणार आहे तुम्हाला की ब्रोकरेज कशावर लागू होत असते ते, फेस व्हॅल्यूवर नाही. जे प्रत्यक्षात किंमत खरेदीची असते ना मार्केटची, त्याच्यावर लागू असते. मार्केट व्हॅल्यू काय पण ना 0.2% ऑफ परसेंट ऑफ 50 किती येणार आहे ते पहा, 0.2/100 मीन्स 2 भाग जातो 0.1 रुपीज, 0.1 रुपीज हा काय झाला ब्रोकरेज पर शेअर. ओके, नंबर ऑफ शेअर्स आपल्याला माहित आहे, तेच तर काय, हाऊ मेनी शेअर्स डिड शी सेल, तिने एकूण किती शेअर्स विकलेत हे काढायला सांगितले, काढायला फाइंड करायला सांगितलेलं आहे. ओके, सो GST पर शेअर पण काढून घेऊया आपण. GST पर शेअर आणि GST कशावर आहे बघा, लक्षात द्या GST ऑन ब्रोकरेज लिहितो क्लिअर, ऑन ब्रोकरेज किती दिलेला आहे 18%, आणि तो कशावर लागत असतो 18% ऑफ ब्रोकरेज. ब्रोकरेज किती होते वरती लिहिले बघा, 0.1 रुपीज याच्यावर लागणार. सो 18/100 × 0.1 किती होणार आहे, 18 × 18 म्हणजे 1.8 आणि परत 100 म्हणजे डेसिमल प्लेस दोन मागे जाईल, 0.018. येस इट इज करेक्ट, एवढं GST लागू होईल. ओके, आता हे सगळ्या गोष्टीचा विचार फायनलाइज करून घ्यायचा आहे आणि कॅल्क्युलेशन कम्प्लीट करायचं आहे आपल्याला. ब्रोकरेज सेलिंग प्राइस काढूया आपण आता. म्हणजे हे काय होतं माहितीये का, या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीला पे कराव्या लागतात. मार्केट व्हॅल्यू 50 रुपये होती, 50 रुपयाला शेअर विकल्या गेलाय, बट त्या शेअरची किंमत 50 रुपये या व्यक्तीला येत नाही शेअर विकत घेताना, म्हणजे त्या शेअरची किंमत मिळताना त्याला त्याच्यातून मायनस करून द्यावं लागते काय, ब्रोकरेज आणि GST मायनस करून मग मिळणारी किंमत त्याला पर शेअर मिळत असते. म्हणजे आपण इथं लिहूया बघा सेलिंग प्राइस, आता सेलिंग प्राइस पर शेअर काय बनणार आहे ती,
जी मार्केट व्हॅल्यू होती मायनस काय, दोन गोष्टी मायनस होतील तुमच्या, तर कोणत्या कोणत्या, एक तर ब्रोकरेज होईल आणि एक तर जीएसटी होईल. आणि एक दुसरी टर्म होईल जीएसटी. ह्या दोन टर्म्स सबट्रॅक्ट करून मग जी रक्कम उरेल ती असेल एका शेअर्सला विकून मिळाली किंमत. ठीक आहे, मार्केट व्हॅल्यू 50 मायनस ब्रोकरेज काय होता 0.1 मायनस जीएसटी होता 0.018. एवढ्या किमती सबट्रॅक्ट कराव्या लागतील आपल्याला 50 रुपीज मध्ये. सो हे सबट्रॅक्शन कम्प्लीट करा. 0.1 म्हणजे 50 मायनस 0.118 म्हणजे 49.1182. ओके 49.1089882 रुपीज हे एका शेअरची सेलिंग प्राईस झाली. आता एका शेअरची माहीत झाली आणि त्याला रिसीव झालेली एकूण अमाऊंट आपल्याला माहीत आहे. देअरफोर एकूण रक्कम एवढी मिळाली एका शेअरची मध्ये एवढी होती तर त्या एकूण रकमेला एका शेअरच्या किमतीने भाग द्या. देअरफोर नंबर ऑफ शेअर्स ओके सोल्ड, विकलेले एकूण शेअर्स किती होते, टोटल रिसिव्ड अमाउंट डिवाइडेड बाय सेलिंग प्राइस. टोटल रिसिव्ड अमाउंट डिवाइडेड बाय सेलिंग प्राइस. ओके किती आहे टोटल रिसिव्ड अमाउंट डिवाइडेड बाय 49.882. किती प्लेसचा डेसिमल प्लेसचा फरक पडतोय, दोन प्लेसचा, मीन्स 100. ओके सो फायनल लाईन देअरफोर नंबर ऑफ शेअर्स सोल्ड इक्वल्स टू 100. अशा प्रकारे हा लास्ट क्वेश्चन जो होता, प्रॉब्लेम जो होता क्वेश्चन नंबर 5 मधील, तो सुद्धा इथं पूर्ण केलेला आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मॅथ 1 पार्ट 1 यावरील एक प्रॅक्टिस पेपर तुमच्यासमोर पूर्णपणे एक्सप्लेन करून सांगितलेला आहे. अपेक्षा ठेवतो की तुम्हाला या क्वेश्चन पेपरमधून बरेचसे काही छोटे मोठे डाऊट असतील ते क्लिअर झाले असतील, काही गोष्टीचा सराव झाला असेल, काही गोष्टीचं रिव्हिजन झालं असेल. आणि असेच बरेचसे व्हिडिओ आणखीन आपल्या या चॅनलवर मी अपलोड करत राहील. जमल्यास काही वेळेस लाईव्ह क्लास सुद्धा घेईल. तर आपल्याला एक रिक्वेस्ट आहे की हा जो व्हिडिओ आहे किंवा असे जे कंटेंट आहेत आपल्या चॅनलवर जे की आपल्याला सुद्धा आणि आपल्या मित्रांना सुद्धा महत्त्वाचे असतील किंवा गरजेचे असतील असे कंटेंट्स आपण इतरांना शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आणखीनही आपल्याला दुसरे संबंधित व्हिडिओ सायन्स असो किंवा मॅथ असो या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि जमल्यास जर आपल्याला वाटत असेल आपण इथं काहीतरी शिकत आहोत तर लाईक करायला प्लीज विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.